कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. नमस्कार सर्वांचं वज्रधारी न्यूजच्या जनता कट्टा या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. वज्रधारी न्यूजचा जनता कट्टा ही अशी थीम आहे की यामध्ये म्हणजे या अगोदर वज्रधारीच्या माध्यमातून आम्ही जे आपले पाहुणे आहेत त्यांना विविध विषयांवरती प्रश्न विचारायचोच, परंतु त्यासोबतच सामान्य जनतेला एक व्यासपीठ मिळावं, एक विचारपीठ मिळावं व तुमचे जे प्रश्न आहेत ते थेट तुम्ही नेते असतील किंवा विविध क्षेत्रातील नामांकित लोक असतील त्यांना तुम्ही विचारू शकताय. त्यामुळे वज्रधारी न्यूजच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिला आहे. आज आपली दुसरी मुलाखत पार पडते गोपीचंद पडळकर यांची, त्यांचं वज्रधारी न्यूजमध्ये स्वागत आहे. सर्वांनी जोरदार त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करावं. आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुरुवातीच्या अगोदर हा कार्यक्रम पार पडतोय कोकण कडा या विट्यातील प्रशस्त व सुंदर अशा हॉटेलच्या लॉनमध्ये, आणि ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक देखील तेच आहेत हॉटेल कोकण कडा. आणि हॉटेल एवढं सुंदर आहे की आपण सर्वांनी एकदा या हॉटेलला अवश्य भेट द्यावी हे मी मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपणास नमूद करतो. आपण थेट आता मुलाखतीला सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न तुम्हाला असा की राज्यात आता प्रचंड मोठा मेलोड्रामा होत, म्हणजे साधारणतः 2-2.5 महिन्याचं एकदम सत्ता नाट्य आपण पाहिलं, सिंहासन सामना सिनेमा देखील लोकांना आठवत असेल कदाचित, तर अशा पद्धतीचं ते सत्ता नाट्य होतं. यानंतर आता 3 पक्ष सत्तेत बसलेत, भाजप विरोधात आहेत, तर ह्या सगळ्या डिस्कोर्समध्ये गोपीचंद पडळकर कुठे आहेत? मी आता भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. राज्यामधली परिस्थिती विधानसभेच्या निकालाच्या नंतर पूर्णपणे बदललेली आहे आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल असं कुणालाच वाटत नव्हतं, किंवा ती कोणती नैसर्गिक युती नाही आहे. आणि त्यामुळं आता जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं आता काम करणं, ते काम वाढवणं, लोकांच्यापर्यंत जाणं अशा भूमिकेत मी आहे. तुम्ही म्हटलं की ही नैसर्गिक युती नाही, असं तुम्हाला का वाटते की ही नैसर्गिक युती नाही आहे? नाही नाही, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला लोकांनी मतदान दिलं आहे. मी माझं स्वतःचं मतदान शिवसेनेच्या उमेदवाराला दिलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना मतदान दिलेलं आहे. काही निवडून आले असतील, काही निवडून आले नसतील, किंवा शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे. त्यामुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये आपण मतं मागितलेली आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे ही काय नैसर्गिक युती नाही आहे. तुम्ही म्हणताय ही नैसर्गिक युती नाही आहे. तुम्ही आरक्षण आंदोलनाच्या काळात शिवसेनेच्या देखील जवळ होता. हो बरोबर. आणि नंतर तुम्ही तुमचा वळणावळणाचा प्रवास होऊन पुन्हा तुम्ही भाजपवासी झालात, तर ह्याचा दोष तुम्ही कुणाला द्याल ह्या सगळ्या गोष्टींचा? म्हणजे कुणाच्या, माझ्या? नाही नाही नाही, महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे समीकरण बदललं त्याच्यात. नाही नाही, यामध्ये काय अति महत्वाकांक्षा काही लोकांची झालेली आहे. लोक कोण म्हणजे काय ठराविक, आता ह्या राजकारणामध्ये अनेक लोक आहेत, किंवा काही लोकांना हे घडवायचं होतं की शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला पाहिजे,
त्यामध्ये कुणीच माघारी घेता कामा नये आणि त्यात आपली कशी पोळी भाजेल अशा पद्धतीचे प्रयोग सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी बघितले. ते काय गुपित झालेत अशातला विषय नाही, उघड उघड ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. काही लोकांनी स्टेटमेंट केली की बाबा नाही आमचं अगोदरच ठरलं होतं, आम्हाला असं करायचं होतं. त्यामुळं आता कोणाला दोष देत बसण्यापेक्षा आता भारतीय जनता पार्टी विरोधामध्ये बसलेली आहे, विरोधात काम करते, लोकांचा आवाज उठवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आणि ते काम आता सर्वजणांनी स्वीकारलेलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने आम्ही करणार आहोत. लोकसभा निवडणुकीच्या काळात तुम्ही लोकांना ज्या भाजपच्या विरोधात प्रचंड ताकदीने प्रचार केला, इथल्या विद्यमान खासदारांच्या विरोधात केला आणि त्यानंतर तुम्ही निवडणुकीच्या नंतर तुम्ही थेट भाजपात दाखल झाला, बरोबर, हे अनेक लोकांना रुचलं नाही, म्हणजे अनेकांचा तुमच्यावर रोष आहे, नेमकं कारण काय सांगाल? नाही, ह्यामध्ये लोकांचं म्हणणं बरोबर आहे की मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आरक्षणाचा मुद्दा उचलला, मी राज्यभर सगळीकडे फिरलो. आरक्षण मिळवणं हा माझा महत्त्वाचा उद्देश होता, त्यामधून मला काहीतरी मिळावं, माझा काहीतरी हेतू साध्य करावा असा काही तो विषय नव्हता. मी आरक्षणाच्या चळवळीशी प्रामाणिक होतो. शेवटच्या टोकापर्यंत मी तो प्रयत्न केला. 27 फेब्रुवारीला आमचं आंदोलन झालं मुंबईमध्ये आणि त्याच वेळेस देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती पाकिस्तान आणि भारताची चालू होती, मुंबईमध्ये हाय अलर्ट लागला होता. मी शेवटच्या क्षणापर्यंत आणि 2 दिवसानंतर आचारसंहिता लागणार होती आणि तोपर्यंत मिळतंय ते घ्यायचं आणि राहिलेल्यासाठी भांडायचं असं ते माझं धोरण होतं. कारण मी त्या दिवशी जर सरकारशी बोललो नसतो, सरकारशी चर्चा केली नसती, सरकारकडून मी ॲफिडेविट घ्यायला जर यशस्वी झालो नसतो तर त्या आंदोलनाला काय अर्थ राहिला नसता. त्या दिवशी 1000-2000 पोलीस तिथं आमच्या आंदोलनामध्ये होते, मी अटक झालो असतो, पहिल्या पानावरती माझा फोटो आला असता, मी धनगर समाजासाठी जेलमध्ये गेलो असं वातावरण राज्यामध्ये तयार झालं असतं, मी हिरो झालो असतो. कारण जेलमध्ये जायचं राहायचं काय मला नवीन होतं अशातला विषय नाही, मी इकडच्या तिकडच्या सगळ्या जेलमध्ये राहिलो असतो, ते फक्त मुंबईच्या जेलमध्ये राहावं लागलं असतं, त्यामध्ये समाजाला काही फायदा झाला नसता. म्हणून या राज्यामध्ये जो धनगड आहे तो सरकार मान्य करत नव्हतं. आमचं सगळ्यांचं गेल्या 70 वर्षापासूनचं म्हणणं होतं की धनगर आणि धनगड एक आहे, ते सरकार मान्य करत नव्हतं. सरकारनं आम्हाला ॲफिडेविट दिलं, लेखी दिलं, त्यामुळं तिथं तो विषय थांबला. मी लोकांशी कमिटमेंट केलं होतं की भारतीय जनता पार्टीबरोबर जायचं नाही. मी लोकसभेची निवडणूक लढवली, सांगलीमधून निवडणूक लढवली. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रातली सगळी परिस्थिती बघितल्यानंतर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्याबरोबर चर्चा केली की तुम्ही आमच्यासोबत या, आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे, आता आम्ही ॲफिडेविट दिलेलं आहे आणि आम्ही तुमच्या बाजूनं ठामपणे उभं राहतो. त्या दृष्टिकोनातून दुसरे जे लीडर आहेत राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात काही अर्थ नव्हता किंवा त्यांच्याकडं कोणतंही व्हिजन नव्हतं. त्यामुळं मी परत विचार केला की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार परत सत्तेमध्ये येणार आहे. उद्धवजी ठाकरे साहेबसुद्धा या प्रक्रियेमध्ये होते, मातोश्रीवरून ते वर्षा बंगल्यावरती आमच्यासोबत त्या आंदोलनामध्ये चर्चा करण्यासाठी आले होते. आणि सगळे कुणाला जरी विचारलं तर लोकं सांगत होते की आता भाजप आणि सेनेचं सरकार परत येणार आहे. जर भाजप आणि सेनेचं सरकार परत येणार असेल आणि राज्याचे मुख्यमंत्री हे परत पुढच्या 5 वर्षासाठीसुद्धा उमेदवार त्यांना जाहीर केलेलं होतं, राज्याचे मुख्यमंत्री जर मला सांगत असतील की तुम्ही आमच्यासोबत या आणि तुमच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आम्ही तुमच्याबरोबर ठामपणे आहे आणि मग मला त्यामध्ये 100% भारतीय जनता पार्टीबरोबर जाणं योग्य वाटलं. काही लोकांचा माझ्यावरती रोष असेल, काही लोकांना वाटत असेल की आम्ही त्यांना फसवलं, काही लोकांना वाटत असेल विरोधाची आम्ही शपथ घातली, तरीसुद्धा आम्ही हे केलं, म्हणजे भाजपबरोबर गेलो. पण मी जे केलं ते माझ्या मनाला माहीत आहे, मी जे करतो आहे ते प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि ते मला मान्य आहे. आमच्या लोकांनाही मी विचारलं, त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्यास काही हरकत नाही. मग काही लोक विरोधात असतील तर ते माझ्या विरोधात बोलतील, लोकशाही आहे. तुमचा हा निर्णय ज्या समाजासाठी तुम्ही आंदोलन केलं, एवढा मोठा संघर्ष उभा केला, त्या समाजाला रुचलं नाही असं वाटतं. कारण तुम्ही ज्या बारामती मतदारसंघात उभं राहिला त्या बारामती मतदारसंघात समाजाचं प्राबल्य आहे, समाजाचं मतदान चांगलं आहे. गतवेळचे जे उमेदवार होते बारामती मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधातले दत्तामामा भरणे, बाळासाहेब गावडे त्यांना 58,000 मतं पडली होती आणि आता तुमचं मतदान खूपच म्हणजे डिपॉझिट जप्त झालं, हो बरोबर, कारण काय? नाही, राज्यातील लोकांना माझा निर्णय काही अंशी लोकांना रुचला नसेल, पण जे काही जाणकार लोक आहेत, काही युवक मंडळी आहेत की त्यांना वाटतं की निर्णय केला हा योग्य केलेला आहे.
बारामतीमध्ये माझं डिपॉझिट गेलं, बारामतीमध्ये मला खूप मतदान कमी पडलं, ह्याची सर्वस्वी जबाबदारी मी माझ्यावरती घेतो, त्यामध्ये दुसऱ्या कोणाचा दोष असायचं कारण नाही. आणि समाजाच्या लोकांनी जरी मला मतं दिली नसतील तिथं, त्यांचा माझ्यावरती राग असेल, त्यांनी तिथं राग व्यक्त केला असेल. आणि दुसऱ्या बाजूला पवार कुटुंबियांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक खूप वेगळं वातावरण होतं. शरदचंद्रजी पवार साहेबांना जे नोटीस आलं होतं किंवा अजितदादांचं 2-3 वेळा ते चॅनेलवरती हतबल झाले असं लोकांनी बघितलं होतं, त्यामुळं बारामती मतदारसंघातील लोकं त्यांच्याविषयी भावनिक होती, त्यामुळं त्या दृष्टिकोनातून त्यांना मतदान जास्तीचं पडलं आहे. आणि तिथं जे काही मतदान कमी पडलं असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि काही लोकं माझ्यावरती नाराज असतील तर त्यांची नाराजी नक्की दूर होईल, की त्यांना माहीत आहे की माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी हे केलेलं नाही. मी माझा वैयक्तिक स्वार्थ असता तर मी भारतीय जनता पार्टीनं मी खानापूर मतदारसंघावरती अडून बसलो असतो, जत विधानसभा मतदारसंघावरती अडून बसलो असतो. पण तसं मी कोणतंही न करता पार्टीनं मला सांगितलं त्या पद्धतीनं मी तिथं उभा राहिलो आहे. काही लोकं जी माझ्यावरती नाराज असतील तर त्यांची नाराजी ॲटोमॅटिक दूर होईल जेव्हा माझ्या प्रामाणिकतेबद्दल त्यांना कळेल, की तेव्हा त्या लोकांना काही राग आला असेल तर तो बाजूला होईल. पण माझा समाजावरती दोष नाही, समाजावरती राग नाही. समाजाने काही माझ्या विरोधात मतदान दिले असतील तर त्यांची भूमिका त्यांच्या पद्धतीने लोकशाहीच्या माध्यमातून केली असेल. तुम्ही इतकी मोठी रिस्क पत्करली म्हणजे खानापूर आणि जत सोडून म्हणजे सिक्युअर मतदारसंघ होते तुम्हाला. खानापूरमधनं उभं राहिला असता तरी पण शक्यता होती, जतमधनं उभं राहिला असता तरी पण निवडून याची चांगली शक्यता होती. मग तरीसुद्धा तुम्ही बारामतीत अजित पवारांच्या विरोधात उभं राहून निवडून येणं शक्य नाही तुम्हाला माहिती होतं का? आणि तसं असताना तरी तुम्ही तिथं लढला, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला नेमका काय शब्द दिला आहे? आणि लोक ह्यात असं बोलत आहेत की पडळकर साहेबांना ह्यात बळीचा बकरा केलाय म्हणून. लोकांना काही वाटत असतं, लोकांना वाटतं की गोपीचंद पडळकरांना मुख्यमंत्र्यांनी फसवलेलं आहे, असं काही नाही आहे. मुख्यमंत्री साहेबांची माझी चर्चा झाली, त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला बारामती लढवायची आहे. मी एका क्षणात त्यांना सांगितलं तुम्ही जी जबाबदारी द्याल ती मी पार पाडेन, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावरती माझा प्रचंड विश्वास आहे आणि तेच काहीतरी या राज्यासाठी करू शकतात हा माझा ठाम विश्वास आहे. आणि भारतीय जनता पार्टीसाठी मी तिथं काम केलं, मला तिथं उमेदवारी पार्टीनं दिली, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं भाग्य आहे. हार किंवा जीत हा विषय बाजूला ठेवून एका तगड्या उमेदवारांच्या विरोधामध्ये लढायला माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी निवड करते हे माझ्यासाठी खूप आहे. त्यामुळं इथं निवडून येणं तिथं निवडून येणं त्यापेक्षा मी पार्टीसाठी तिथं पडलो हे मला त्याचं काही वाईट वाटत नाही आणि माझी कुणीही फसवणूक केलेली नाही. तुम्ही आरक्षण आंदोलनाचा उल्लेख केला, आपल्या जनता कट्टाच्या माध्यमातून आपण जसं आम्ही प्रश्न विचारतो त्याप्रमाणे आता आम्ही तुमचे देखील प्रश्न काही घेणार आहोत, तसेच आम्ही काही नेटकऱ्यांचे देखील प्रश्न घेतोय. म्हणजे काल आपण हे पब्लिश केल्यानंतर काही नेटकऱ्यांनी देखील प्रश्न विचारले, तर अक्षय बर्वे म्हणून प्रश्न विचारत आहेत, सध्या धनगर आरक्षणावर व इतर धनगर प्रश्नांवर सर्वच राजकीय पक्षांची उदासीनता दिसून येत आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे परंतु त्यावर सत्तेतील 3ही पक्ष आरक्षणावर बोलायला तयार नाहीत व विरोधी पक्ष असणारा भाजपाही प्रश्न विचारायला तयार नाही. तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की वैयक्तिक तुमची व भाजपाची धनगर आरक्षणावर पुढची दिशा काय असणार आहे किंवा असणार आहे की नाही? त्यांचा प्रश्न योग्य आहे, कारण 2014 ते 2019 राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या आमदारांनी अनेक वेळा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आंदोलन केलं, जे आज या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत. धनगर समाजाच्या वेशामध्ये अनेक आंदोलनं त्यांनी केली आणि ते सगळं राजकीय होतं, कारण त्यांना ह्या आरक्षणाविषयी काही देणंघेणं नाही आहे. हे सरकार आल्यानंतर एक अधिवेशन झाले नागपूरला, त्याही अधिवेशनामध्ये कुणी प्रश्न उपस्थित केलेला नाही. आणि अजून 1-1.5 महिना गेल्यानंतर राज्यभरातल्या सगळ्या लोकांशी चर्चा करून यावरती काही करता येते का, याच्यासाठीचा आमचा निश्चितपणे प्रयत्न असणार आहे. तोपर्यंत एक सरकार नवीन आहे, लगेच आपण त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन उभं करणं हे उचित नाही, कारण आम्हाला विश्वास आहे की उद्धवजी ठाकरे साहेब त्यावेळेस सरकारबरोबर होते आणि आज ते मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहेत. आणि या आरक्षणामध्ये त्यांच्याबरोबर जवळजवळ 3 बैठका आमच्या 1.5 तासाच्या 3 बैठका झाल्या आणि त्यांना आम्ही तो हा विषय समजावून सांगितलेला होता. त्यामुळे 1-1.5 महिन्याचा वेळ गेल्यानंतर आम्ही या विषयावरती परत भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चर्चा करून, चंद्रकांतदादांशी चर्चा करून आणि इकडं मुख्यमंत्री साहेबांशी राजकारण न होता आरक्षणाचा प्रश्न कसा मिटेल
या बाबतीमध्ये आम्ही सर्वजण राज्यात चळवळ उभा करायची का अन्य कुठल्या मार्गानं काम करायचं? कोर्टामध्ये एक केस चालू आहे, त्यामध्ये ॲफिडेविट सरकारनं दिलेला आहे, त्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे का काय याच्यावरती चर्चा आम्ही करणार आहे. तुम्ही आता उत्तर देताना म्हणाला की लगेच आंदोलन उभं करणं उचित राहणार नाही, म्हणजे याचा अर्थ काय? नाही नाही, आता इतक्या दडपड दडपड करून हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि परत आपण त्यांच्या विरोधात लगेच मोर्चा उभा करावा अशी परिस्थिती नाही, कारण वेळ आहे ना. म्हणून 2-3 महिने आपण या विषयावरती काय बोलायचं नाही. आणि जी लोकं पोटतिडकीनं सभागृहात बोलत होती, विषय मांडत होती, यांना न्याय दिला पाहिजे असं बोलती, काहीच लोकं बोलत नाहीत. म्हणजे एक अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये साधा प्रश्नसुद्धा कुणी उपस्थित केला नाही. हे राज्यातल्या सगळ्या लोकांना कळायला पाहिजे, आमच्या लोकांनासुद्धा कळायला पाहिजे, नेमकं गोपीचंदचं चुकतं आहे का अन्य कुणाचं चुकतं आहे. हेही सगळं म्हटलं 2-3 महिने आपण शांत राहावं, त्यामुळं मी शांत आहे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, आता सरकार झालंय महाविकास आघाडीचं, 2-2.5 महिने प्रश्न होता की सरकार नेमकं कुणाचं होणार, कसं होणार, परंतु आता प्रश्न असा आहे की म्हणजे हे खासगीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, दुसऱ्या फळीतले नेते किंवा काही नेते देखील व्यक्त करतात, किंवा तुम्ही ज्या पक्षात आहेत भाजपात ते देखील जाहीररित्या स्टेटमेंट करतात की हे सरकार किती चालेल, चालणार नाही. बऱ्याच म्हणजे लोकांच्या समोर किंवा राजकीय डिस्कोर्समध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आता हाच प्रश्न लोक विचारत आहेत की हे सरकार किती चालेल, तर तुमचं काय मत आहे याबद्दल? ज्या दिवशी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाटेल की उद्धव ठाकरेंना काही गोष्टीचं क्रेडिट जास्त जात आहे, त्या दिवशी निश्चितपणे हे सरकार पडेल, किंवा उद्धव ठाकरे साहेबांना ते क्रेडिट मिळू देणार नाहीत. हे सगळं धोरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांचं असू शकतं. आणि आम्ही म्हणण्यापेक्षा सहज कुठं जरी चर्चा केली, पानपट्टीवर गेला तुम्ही, हॉटेलमध्ये गेला, किराणामालाच्या दुकानात गेला, कुठं जरी लोक बोलले हे काय सरकार टिकणार नाही, सहज म्हणजे ज्याचा राजकारणाशी संबंध आहे, आता आम्ही बोललो तर ते म्हणतील राजकारण आहे, आम्हाला भाजपविषयी प्रेम आहे असं बोलतील, पण सर्वसामान्य माणसाला जरी विचारलं तर ते सहज म्हणते हे काय सरकार टिकणार नाही. कारण रोज टीव्हीवरती सगळं बघतंय की प्रचंड अविश्वास आहे. आता आजचं सुद्धा स्टेटमेंट संजय राऊत साहेबांचं तुम्ही बघितलं असेल की जे सावरकरांना विरोध करतात त्यांना जेलमध्ये टाका, म्हणजे रोज त्यांच्या त्यांच्यातच इतक्या कुरघोड्या चालू आहेत, ते निश्चितपणे सरकार टिकणार नाही असं सर्वसामान्य लोकांना वाटतंय. किंवा आता 2-2.5 महिने झाल्यानंतर सुद्धा राज्यातल्या कुठल्याही मूलभूत प्रश्नावरती हे सरकार लक्ष देत नाही. तुम्ही आवाज कधी उठवला? किंवा देवेंद्र फडणवीस एक टार्गेट करायचं, देवेंद्र फडणवीसांनी हे केलं, त्यांनी ते केलं, अरे तुमच्या हातात दिल्यास आता तुम्ही करा ना, जे तुमच्या हातामध्ये आहे ते तुम्ही करायला पाहिजे, आता टीका तुम्ही किती दिवस करत बसणार? त्यामुळं सर्वसामान्य लोकांचा जो विश्वास सरकारवरती असायला पाहिजे तो विश्वास या सरकारवरती सामान्य माणसाचा नाही. तुम्ही बारामतीत लढला, पवारांना प्रचंड विरोध केला, पवार घराण्याची पिळावळ काढली, घराण्याशाहीवर आरोप केले, प्रचंड ताकदीने लढला, आणि कालच्या सगळ्या गदारोळात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रित शपथ घेतली, फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री, नेमकं या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? मग फडणवीसांचा निर्णय योग्य होता की चुकीचा होता? नाही नाही, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणं हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या खूप गरजेचं आहे, आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांची शपथविधी झाली, मग ते कुणाला सोबत घेऊन झाली, कशी झाली, हे फार महत्त्वाचं नाही. राज्याच्या प्रमुख स्थानी एक निष्कलंक, चारित्र्यसंपन्न आणि 18-18 तास महाराष्ट्रासाठी राबणारा माणूस परत यावा, हे सगळ्या लोकांची भावना आहे. त्यामुळं मी त्या दृष्टिकोनातून बघतोय की कसल्याही परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व्हायला पाहिजे होते, आणि पुढेही भविष्यामध्ये ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. सामान्य लोकांना जरी तुम्ही विचाराल तर लोक बोलतात की देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला पाहिजे. तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही ज्यावेळी आरक्षण आंदोलन उभारलं होतं त्यावेळी तुम्ही म्हणायचा की आम्ही 50 आमदार निवडून आणू किंवा 50 आमदार पाडायची ताकद आम्ही आता निर्माण केली, 4-5 खासदार निवडून आणू, परंतु धनगर पॉलिटिक्स म्हणजे धनगर राजकारण जर आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र डॉमिनंट पॉलिटिकल अशी जमात आपण तिला म्हणू शकतोय, परंतु मागच्या विधिमंडळात 5 आमदार असलेला धनगर समाज, आता एकच धनगर आमदार आहे, तर हा जो उतरता क्रम किंवा ह्या ज्या नैराश्याचं वातावरण जे निर्माण झाले यामुळे, म्हणजे लोकप्रतिनिधित्व घटल्यामुळे, तर हे कशामुळे झाले? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चारही महत्त्वाच्या पक्षांनी लोकसभेला एकही धनगर उमेदवार दिला नव्हता, तर ह्याकडे तुम्ही कसं बघताय? यामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीयवादाचं प्रमाण खूप वाढायला लागलं आहे ह्याचंच एक हे उदाहरण आहे.
म्हणजे छोट्या छोट्या कम्युनिटीमधली कुठलीही लोकं किंवा सामान्य कुटुंबातल्या कुठल्याही लोकांना पुढं येऊ द्यायचं नाही हे धोरण महाराष्ट्रामध्ये आज चालू आहे. आणि 2019 निवडणुकीमध्ये ते सगळं सर्व ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. त्यामुळं धनगर समाजाचे उमेदवारच नाही असा विषय नाही, अन्य असे कितीतरी कम्युनिटी या महाराष्ट्रामध्ये आहेत की त्या लोकांना तिकीटच मिळत नाही किंवा एखाद्याला तिकीट मिळालंच तर तो निवडून येऊ शकत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या राजकारणाची आहे. किंवा सामान्य कुटुंबातला कुठल्याही समाजाच्या माणसाला, सामान्य कुटुंबातल्या, मग त्याला जात पात धर्म नाही, त्या कुठल्याही सामान्य कुटुंबातल्या माणसाला या पक्षाचं तिकीट देण्याची मानसिकता राहत नाही. त्यामुळं धनगर समाजाचाच हा विषय नाही, अखंड महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही किंवा ज्यांना राजकारणामध्ये गॉडफादर नाही अशा कुठल्याही व्यक्तिमत्वाला राष्ट्रीय पक्षाचं किंवा महाराष्ट्रात जे प्रादेशिक पक्ष आहेत दोन म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं तिकीट मिळत नाही ही परिस्थिती महाराष्ट्रातली आहे. तुमचा पक्षही अपवाद नाही, त्यामुळं सगळीकडेच ती परिस्थिती आहे. आणि भविष्यामध्ये ह्या सगळ्या पार्ट्यांच्या लक्षामध्ये येईल की आपल्याला सुद्धा सर्वसामान्य लोकांना तिकीट द्यावी लागतील. तुमच्या याच उत्तराला एक जोडून प्रश्न आहे माझा. लोकसभेच्या काळात तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही जातीवाद करता. इथल्या विद्यमान खासदारांनी पण तुमच्यावर आरोप केला की तुम्ही जातीवादी आहात आणि जातीवाद करता. त्याचं उत्तर नेमकं कसं द्याल? आता काय त्यांना काय वाटलं मला माहीत नाही, त्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून बघतायत अशी परिस्थिती नाही आहे. पण काय होतं, नवीन एखादा मुलगा राजकारणामध्ये सक्रिय व्हायला लागला त्या कार्यकर्त्याला त्याचे सगळे वीक पॉईंट बघायचे आणि कुठल्या पॉईंटमध्ये जर तो सापडला नाही, ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे, ही काय माझ्या बाबतीतच आहे अशातला विषय नाही, सर्व क्षेत्रामध्ये आहे, त्याचा सगळ्यात शेवटचा वीक पॉईंट कोणता आहे बघायचा, नसेल तर त्याच्या जातीवरती जायचं. देवेंद्र फडणवीसांची सुद्धा जात या राजकारणामध्ये निघाली. तुम्हाला वाटतं म्हणजे ही परिस्थिती महाराष्ट्रातली आहे, ती काय एकाच साठी चालू आहे अशातला विषय नाही. पण जातीवादाचा प्रश्न येतोच कुठं? जातीवादाचा प्रश्न इथं येण्याचं काही कारण नाही. सर्व समाजातल्या लोकांनी मतदान दिलं मला. लोकसभेच्या रिझल्टनंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आला असेल, जातपात धर्म नाही, सर्व लोकांनी मतदान त्या प्रक्रियेमध्ये केलेलं आहे. त्यामुळे जातीचा विषय काय इथं येत नाही. ते राजकारणात टीका असू शकते, म्हणजे राजकीय निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप होत राहतात, त्याला काय फार महत्त्व आहे अशातला विषय नाही. संजय पाटलांच्या बरोबरचा तुमचा संघर्ष संपला का? परवा बातम्या पण आल्या होत्या तशा. नाही नाही, आता आम्ही एकाच पार्टीमध्ये काम करतोय आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या दरम्यान संजय काकांची माझी भेट झालेली आहे, त्यामुळं काय आता काय तो भूतकाळ काढून त्याचा काही उपयोग नाही आहे. आता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी आणि जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय कसं मिळेल या दृष्टिकोनातून काम करायचं आम्ही ठरवलं आहे. माझे दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, 2019 लोकसभेच्या निवडणुकीत तुमच्या भाषणात सांगलीच्या बहुजन आणि माहीत नसलेल्या जातींचा उल्लेख तुमच्या भाषणातून बघायला मिळाला. हो, तो इथून पुढं तोच नंतर 2019 विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीत बघायला मिळाला, तो इथून पुढे तुमच्या भाषणात बघायला मिळेल का? सोबत जोडून तुम्ही आता उत्तरात सांगितलं की भूतकाळाला महत्व देणं बरोबर नाही, की आता जे काय चाललंय की ह्या महापुरुषांचा अपमान त्या महापुरुषांचा अपमान, जर ह्या प्रश्नावर भाजप जर प्रश्न उठवत असेल तर लोकांची बेरोजगारी दारिद्र्य ह्या प्रश्नावर उठवणं महत्वाचं तुम्हाला वाटतं का? मी जे बहुजन समाजातील काही समूह आहेत या महाराष्ट्रामध्ये, मी अनेक वर्षापासून म्हणतो आहे की त्या त्या लोकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि ती भूमिका माझी अनेक वर्षापासूनची आहे आणि ती भूमिका इथून पुढं आणखी तीव्र होईल की ज्या लोकांना सभागृहामध्ये संधी नाही, लोकसंख्येच्या बळावरती ते निवडून येऊ शकत नाही, पण अशा लोकांना आम्ही पार्टीकडं अशी मागणी करणार आहोत की विधान परिषदेच्या सभागृहामध्ये ज्या लोकांना जनतेतून निवडून येता येत नाही आणि त्यांना इथं प्रतिनिधित्व असणं गरजेचं आहे, ते सगळ्याच पक्षांनी अशा लोकांना संधी द्यायला पाहिजे. ते जवळचं आहे, नात्यातला आहे, पाहुणा आहे, उद्योगपती आहे, अशा लोकांना तिथं संधी न देता सर्वसामान्य लोकांना संधी द्यायला पाहिजे, याच्यासाठी मी आवाज उठवणार आहे. दुसरा तुमचा प्रश्न आहे की भूतकाळ, मी राजकारणातल्या इथल्या ज्या लोकसभेनंतरचा जो विषय झाला त्याच्यासाठी ते मर्यादित माझं वाक्य आहे. महापुरुषांची कोणीच बदनामी करायला नाही पाहिजे, म्हणजे कुठल्याच पार्टीने. आणि छत्रपती शिवाजी महाराज तर आपलं सर्वांचं दैवत आहे आणि त्या दैवताच्याबद्दल कुणीच चुकीचं बोलणं हे कुठल्याच पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मान्य असणार नाही आणि ते असायचं कारणही नाही. त्यामुळं अशा कुठल्याही गोष्टीला आम्ही पाठबळ देणार नाही. बेरोजगारी दारिद्र्य किंवा त्यांचा प्रश्न आहे की जे महत्त्वाचे इश्यू आहेत
महापुरुषांच्या विषयावरती राजकारण जास्त चालतं आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, आणि बेरोजगारीवरती आता या सरकारनंही त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे जे बाकीचे विषय आहेत, रोज तेच विषय वाढत जात आहेत, यांनी स्टेटमेंट करणं, त्यांनी स्टेटमेंट करणं, त्यातनं रोज आंदोलनं, मोर्चे, बंद, अशापेक्षा तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आम्ही आमची भूमिका मांडू की बाबांनो बेरोजगारीवरती सरकारनं लवकरात लवकर निर्णय करायला पाहिजे. असा विषय आहे, आता सध्या 2021 जनगणनेचं काम चालू आहे देशामध्ये. त्याच्यामध्ये OBC NT VJNT कॉलमच नाही आहे, त्याबद्दल तुम्ही शासनाला कोणत्या माध्यमातून सांगू शकता, तुमची भूमिका काय राहील? खूप महत्त्वाचा त्यांनी प्रश्न विचारला. याच्यावरती परवाच अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील OBCची जनगणना व्हायला पाहिजे असा निर्णय महाराष्ट्र सरकारनं केलेला आहे. राष्ट्रीय जनगणनेमध्ये OBCची जनगणना होत नाही, फक्त SC आणि ST होती, त्यामुळं तो कॉलम असायचं काही कारण नाही. पण आता महाराष्ट्र सरकारनं या विषयावरती निर्णय केलेला आहे आणि त्यामुळं आता जेव्हा 2021 महाराष्ट्राची जनगणना होईल त्यामध्ये OBCची जनगणना होईल असा निर्णय मागच्या 8-10 दिवसांपूर्वी पारित झालेला आहे. मला विश्वास आहे की प्रामाणिकपणे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्याल, कारण की खानापूर आटपाडी मतदारसंघाचा सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो टेंभूच्या पाण्याचा आहे. या इलेक्शनमध्ये देखील पाहिलं की दोन्ही भाऊंच्या बाजूने सांगण्यात आलं की पाण्याचं काम आम्ही केलं. आम्हाला त्यातला सर्वसामान्य म्हणून काय अभ्यास नाही. टेंभूच्या पाण्याबद्दल तुम्ही खरं काय सांगाल, याचं श्रेय एका माणसाला कोणत्या जाऊ शकतं का? मला फक्त ह्यात एक जोडायचं आहे की ज्यावेळी आम्ही जनसभा ते विधानसभेच्या माध्यमातून गावोगावी जात होतो त्यावेळी हा जो प्रश्न आहे टेंभूचा, म्हणजे मागच्या अनेक 4-5 विधानसभेच्या निवडणुका ह्याच प्रश्नावरती लढल्या गेलेत, तर ह्या व्यतिरिक्त आम्ही प्रश्न विचारायचो लोकांना की टेंभू व्यतिरिक्त, टेंभू हा अत्यंत ज्वलंत विषय, परंतु त्याच्या व्यतिरिक्त अजून महत्त्वाचे कोणते विषय, त्याच्यावरून इथल्या आमदार महोदयांना वाटलं की आमचा चॅनेल पण त्यांच्या कदाचित विरोधात आहे, तुम्ही काय सांगाल? टेंभूच्या बाबतीमध्ये आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये टेंभू हा सर्वसामान्यांच्या नेहमी चर्चेतला विषय राहिलेला आहे आणि 99 नंतरच्या सर्व निवडणुकांमधला प्रमुख हा मुद्दा राहिलेला आहे. आपल्या मतदारसंघातील लोकांनी समजून घ्यायला पाहिजे टेंभू योजना ही फक्त खानापूर आणि आटपाडी तालुक्यासाठी मर्यादित नाही आहे. टेंभू योजना ही कडेगाव, खानापूर, आटपाडी, आता काही कवठेमंगळचा काही भाग आहे, तासगावची काही गावं आहेत, आटपाडी पूर्ण तालुका आहे आणि सांगोला तालुका आहे. त्यामुळं या योजनेसाठी अनेक वर्ष अनेक लोकप्रतिनिधी काम करतायत. म्हणजे इकडं संपतराव देशमुख स्वर्गीय, त्यांनी ही योजना मांडली तेव्हा इथं राजेंद्र अण्णा देशमुख आमदार होते 95 सरकारमध्ये, तिकडं शाजीबापू पाटील होते. त्याच्यानंतरची जी निवडणुका झाल्या तिकडं गणपतराव देशमुख नंतर निवडून आले, शाजीबापूंचा 99 पराभव झाला, परत इकडं अनिल भाऊ होते, नंतर सदाभाऊ होते. या कामासाठी सर्वच आमदारांनी त्यांच्या कार्यकालामध्ये प्रयत्न केला आहे, टेंभूचं पाणी मिळालं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. पण आपण सर्वांनी जास्तीचं श्रेय आपल्याला नागनाथांना नायकोडींना द्यावं लागेल की त्यांना या मतदारसंघामध्ये उभं राहायचं नव्हतं, त्यांना या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची नव्हती. तेव्हा आपण सर्वजण शाळेला होतो, त्यांच्या अनेक ट्रका गावागावामध्ये यायच्या, आटपाडीला पाणी परिषद असायची आणि त्यांनी जी लोकचळवळ उभा केली म्हणजे आपल्याला कृष्णेचं पाणी मिळू शकतं हे लोकांना पटत नव्हतं. जेव्हा आपण जगळे शाळेला होतो, काही मुलं तेव्हा नसतील, तेव्हा जिथं जाईल तेव्हा लोकांना वाटायचं अरे हे कसं काय शक्य आहे, कृष्णेचं पाणी कसं येणार, दोन डोंगर आडवे आहेत, घाट आडवे आहेत, कसं पाणी येणार, ते लोकांना वाटायचं नाही. तेव्हा नागनाथांना खूप सगळ्या महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीतल्या सगळ्या लोकांना बोलवायचे आणि समजावून सांगायचे. गावागावामध्ये त्यांच्या दर 8-15 दिवसाला बैठका मिटिंग असायच्या. त्यामुळं याचं श्रेय वैयक्तिक एकता कुठल्या व्यक्तीला जाईल असं नाही, पण प्रत्येक व्यक्तीने यामध्ये जास्तीचा प्रयत्न केलेला आहे, सामूहिक यश आहे. आणखी एक प्रश्न, सदाशिवराव पाटील आणि अनिल भाऊ हे दोघं तुमचे विरोधक आहेतच, म्हणजे काही विधानसभांमध्ये झालेल्या त्यामध्ये जर दोघांच्या बाबतीत आपण विचार करायचा झाला तर दोघांपैकी मतदारसंघामध्ये चांगली कामगिरी करण्यामध्ये कोण सरस ठरते असं तुम्हाला वाटतं? सदाभाऊचा फॅन दिसतो यार. आता मी इथं पक्षाची भूमिका सोडून काय इथं आता आपण मूल्यमापन करण्यासाठी आपण बसलेलो नाही,
पण मी दोघांनी या मी आता कसं आता या विधानसभेनंतरच मी या दोघांच्याविषयी चांगलं बोलतो आहे. मी यांचा प्रचंड विरोध केलेला, वैचारिक विरोध. त्यांचं काय माझं वैयक्तिक काहीच नाही, सदाभाऊ किंवा अनिल भाऊ यांचं वैयक्तिक काही नाही. मी अनिल भाऊंच्या विरोधामध्ये प्रचंड काम केलं. सदाभाऊंच्या विरोधात मी 2009 पासून लढतो आहे, तेव्हापासून मी इथली सगळी परिस्थिती बघतो आहे. पण आपल्या मतदारसंघामध्ये मला 10 वर्ष सदाभाऊ आमदार होते, तेव्हाही त्यांनी चांगलं विकासाचं राजकारण या मतदारसंघामध्ये केलं. आता अनिलभाऊ दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि त्यांचंही काम आता चांगल्या पद्धतीनं चालू आहे. मागच्या सरकारमध्ये आम्ही एकत्रच भाजप आणि शिवसेना एकत्र होतो आणि तेव्हा 5 वर्ष तर विकासाच्या कामासाठी जास्त वाद झाले. तुम्ही सगळ्यांनी बघितलं, हा निधी आणला का, तो निधी आणला कोणी, कोणाच्या बातम्या आल्या, कसे आल्या, त्यामुळं पूर्ण संघर्ष मागच्या 5 वर्षामध्ये झाला. आता हे सरकारचं अजून कुठलंच काम आपल्यापर्यंत आलेलं नाही, पुढं आल्यानंतर ह्या विषयावर आपण बोलू. विषय खानापूर आठवणीचाच आहे. आत्ताच तुम्ही उल्लेख केला की संघर्ष झाला, तुमचा संघर्ष मी खूप जवळनं बघितला. अनिल बाबर यांच्या विरोधात तुम्ही टोकाचा संघर्ष केला, तुम्ही तुरुंगात जाऊन आला आणि आत्ता मागच्या 5 वर्षात तुम्ही काम कुणी आणलं आणि नारळ कुणी फोडला इथंपर्यंत तुमच्यात वाद झाले आणि आता एकदम तुम्ही प्रचारात त्यांच्या तुम्ही आवाहन केलं की अनिल बाबर यांना मतदान करा. तुमच्या कार्यकर्त्यांच्यात एकमेकावर केसेस पण पडल्या. हे तुम्ही दोघं एकत्र येणार ह्या सगळ्याकडे कार्यकर्त्यांनी कसं बघावं? एकच त्याला अजून एक जोडून हे की लोकसभेच्या निवडणुकीत ज्यावेळी धुमचक्री उडाली होती त्यावेळी त्यांनी टीका करताना तुमच्यावर असं देखील म्हटलं होतं की ज्यांची ग्रामपंचायतीला उभा राहायची पात्रता नाही ते लोकसभेला उभे राहतात. खूप संघर्ष या मतदारसंघामध्ये झाला, अनेक केसेस झाल्या, अनेक वेळा आम्ही आतमध्ये गेलो, पोलिसांचा लाठीचार्ज झाला, या जेलमधनं त्या जेलमध्ये असे अनेक प्रसंग या 2006 पासून 2014 पर्यंत घडले. पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाची युती आहे आणि उद्धव ठाकरे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे मी आंदोलन उभा केलं त्यामध्ये खूप चांगला सहभाग घेतला होता किंवा आम्हाला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा केल्या होत्या. आणि युती धर्म पाळणं आमचं कर्तव्य होतं कारण शिवसेना आणि भाजपची युती होती आणि आपण वर काहीतरी बोलायचं आतून वेगळं करायचं हे काम आपल्याला जमत नाही. आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड रोष होता. शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेला पाठिंबा द्यायचा नाही अशा भूमिकेत अनेक सर्व कार्यकर्ते होते. काही कार्यकर्ते माझ्यावरती रागाला पण आलेले आहेत की असा निर्णय घ्यायला नाही पाहिजे, तसा निर्णय नाही घ्यायला पाहिजे. मी उलट त्यांना म्हटलो जेलमध्ये मीच जास्त वेळ राहिलो, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, आपण यांना निवडून आणू, आपण युतीचा उमेदवार आहे त्यांना निवडून आणू. अशा पद्धतीचं आम्ही लोकांना समजावून सांगितलं. काही लोक आताही रागात आहेत की बाबा असा कसा निर्णय घेतला. पण शेवटी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा निवडणूक फार महत्त्वाची होती. एक एक आमदार सरकारसाठी महत्त्वाचा होता, त्यामुळं इथले वाद काढण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून आम्ही सर्वांना सांगितलं की आपण ह्याबरोबर यायला पाहिजे. काही कार्यकर्त्यांना ते पटलेलं नाही पण काही दिवसांनंतर कार्यकर्ते समजून घेतील. इथल्याच मतदारसंघातला एक प्रश्न आहे आणि आत्ता जे आपलं चालू आहे ते त्याला जोडूनच आहे. म्हणजे हे तथ्य आहे की वावडे हे ह्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे की लोक असं म्हणतायत की किंवा काही कार्यकर्ते की सदाभाऊंना तुम्ही निवडणुकीच्या अगोदर शब्द दिला होता. डन, सदाभाऊंना शब्द द्यायचा काही विषय नव्हता. सदाभाऊंशी माझी चर्चा झालेली होती आणि सदाभाऊंना शब्द द्यायला काही सदाभाऊंनी मला कुठं मदत केलेली नव्हती कारण 6 महिन्यापूर्वीच लोकसभा झाली होती. मी सदाभाऊंना प्रस्ताव दिला होता तुम्ही माझ्या लोकसभेचं काम करा, मी तुम्हाला विधानसभेला आमदार करतो. तेव्हा त्यांनी माझा निर्णय केला नाही, त्यांनी विशाल पाटलांचा निर्णय केला. लोकसभेला ते विशाल पाटलाचा निर्णय करत असतील तर विधानसभेला ते माझे कशी काय अपेक्षा ठेवू शकतात? मी त्यांना कोणताही शब्द दिला नव्हता. मी त्यांच्या चहाच्या मिंद्यात आहे, चहा पिऊन गेलो त्यांचा दूध संघावरून, कुठली चर्चा झाली नव्हती. मी त्यांना हे सांगितलं होतं की मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी चर्चा करणार, त्यांनी जर सांगितलं तुम्हाला निवडून आणणार तर तुम्हाला निवडून आणतो. म्हणजे काहीतरी चर्चा झाली. हां, मी असं बोललो होतो पण तसा काही शब्द बाबा मी तुमच्याबरोबर थांबणे, मी फसवलं नसतं ना, सदाभाऊंना फसवायचं काय कारण, ते काय माझे दुश्मन नाहीत. पण मी त्यांना असा कुठला शब्द दिला नव्हता. पण आमची चर्चा चालू होती, चर्चा काय माझी इथंही झाली होती, परत वैभवदादाजींनी माझी चर्चा झाली होती. मी त्यांना हे सांगितलं होतं मी वरून चर्चा करतो, जर सिग्नल आला तर मी तुम्हाला मदत करतो. पण सिग्नल यायचं काही विषय नाही, ते म्हणजे शिवसेनेचा आपल्याला उमेदवार निवडून आणायचं आहे. त्या दिवशी विषय संपून टाकला आणि वैभवदादांना आम्ही निरोप दिला की अशी अशी अडचण आहे, आम्हाला तुमचं काम करता येत नाही. आणि मी काय असं काय कोणाचं काय देणंपाणी करून काम करत नाही, त्यामुळं मला काय कोणाचं म्हणजे असं फसवाफसवी करायचं माझं काम नाही.
सगळ्यांनी कात्रीत पकडणारे प्रश्न विचारलेत, पण मी तसा काही साहेब तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला आपल्याला काही ना काहीतरी निर्णय करावे लागतात. मला तुम्हाला आउट ऑफ द ट्रॅक जाऊन हा प्रश्न विचारायचा आहे की राजकीय जीवनामध्ये तुमच्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये सगळ्यात कठीण निर्णय घेण्यास तुम्हाला कुठला वाटला, आणि कुठला असा निर्णय होता की त्याला त्याने तुम्हाला सेटबॅकही बसला, आणि दुसरा एक असा निर्णय की ज्याने तुमच्या राजकीय आयुष्याला कलाटणी दिली. खूप चांगला प्रश्न विचारला त्याने. माझ्या राजकारणामध्ये सर्वात जास्त टेन्शनचा काळ आरक्षणच्या लढ्यामध्ये गेला, कारण महाराष्ट्रातील सर्व समाजाची जबाबदारी घेऊन आम्ही राज्यभर काम करत होतो. आरक्षण चळवळ ही प्रचंड बदनाम झाली होती की बाबा लोक स्वार्थासाठी काहीतरी करतात, आणि ज्या दिवशी मुंबईमध्ये आरक्षणाची तडजोड करायची वेळ आली की आता निर्णय काय करायचा, उद्या तर आता आचारसंहिता लागणार आहे, सरकार आमच्याशी चर्चा करतं आहे की या या मुद्द्यावरती आम्ही तुमच्या बरोबर आहे, 1000 कोटी देतो, आदिवासींच्या 22 योजना तुम्हाला देतो, आणि कोर्टामध्ये ॲफिडेविट घालून देतो, धनगड आणि धनगर एक आहे. तर मी तुम्हाला सांगतो की मला सुचायचं बंद झालं होतं. कार्यकर्ते इतके आक्रमक होते, इतके रोषात होते की आंदोलनच माघारी घ्यायचं नाही. आणि कार्यकर्ते त्यांची भावना बरोबर आहे, पण शेवटी नेतृत्व आपल्याकडे दिलेलं असतं, नेतृत्व चुकलं तर पुढच्या लोकांना खूप त्रास होतो. म्हणून तो निर्णय आम्ही केला की बाबा आपल्याला आता पुढं जाऊन चालणार नाही, मिळतं आहे ते घ्यायचं आणि राहिलेल्यासाठी परत लढायचं. पण त्या दिवशी मी रात्रभर झोपलो नाही, कारण त्या दिवशी इतकं टेन्शन आलं की लोकांना काय वाटायला लागलं की अरे आम्ही मॅनेज झालो, आम्ही काहीतरी फसवतो आहे. आणि जे प्रामाणिक कार्यकर्ते होते, जे अभ्यासू होते, की ज्यांनी चळवळीवरती अनेक वर्ष काम केलं आहे, ते लोक आम्हाला आधार देत होते की तुम्ही केलेलं हे बरोबर आहे. तो ती रात्र म्हणजे ह्या चळवळीमध्ये अनेक रात्र आम्ही जागून काढल्या उत्तमराव जानकरांनी, मी नेमकं काय करायचं, कसं करायचं, सरकारला आम्ही इतक्या टोकावरती आंदोलन आणलं आहे, बिरोबाची शपथ घालायचं कारण काय तर सरकारला प्रचंड दबाव टाकायचा, भीती घालायची, कारण धनगर समाज माहीत आहे की बिरोबाची शपथ घेतल्यानंतर तो बदलू शकत नाही. इतक्या सगळ्या टॅक्टिक्स वापरल्या की सरकारला काही करायचं आणि सर्टिफिकेट घ्यायचं, कारण आम्ही डॉक्युमेंट इतके दिली होती सरकारला की त्यावरती सरकार निरुत्तर होतं. मग त्या चळवळीच्या काळामध्ये खूप वेळा आमची झोप उडाली होती की आम्ही झोपू शकत नव्हतो, प्रचंड टेन्शन होतं. राजकारणामध्ये निर्णय म्हटलं तर एखादं पुस्तक तयार होईल. रोज असे अनेक प्रसंग आहेत की जे अनेक प्रसंग सांगण्यासारखे आहेत की प्रत्येक गोष्ट अशी ऐतिहासिक झाल्यासारखी आहे, त्यामुळं ती काही एकच गोष्ट सांगता येईल अशातला विषय नाही. पण मी भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या दिवशी गेलो त्या दिवशी राज्यामध्ये प्रचंड लोकांनी मला विरोध केला, प्रचंड म्हणजे बारामतीची माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये माझी शपथ पोचवली होती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, जिथं जाईल तिथं बिरोबाची शपथ. आणि तो माझ्या आयुष्यातला तसा फार अडचणीचा काळ होता, कारण मी बिरोबाची शपथ घेतली आणि मी जर दुसऱ्या पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेलो तिथं काहीच नाही, लोकांशी चर्चासुद्धा ते करत नाहीत. मी अनेक काही लोकांशी मला ते त्या काळामध्ये संपर्क करत होते, त्यांच्याशी मी या विषयावरती बोलायचा प्रयत्न केला, म्हणजे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाशी बोलायचा प्रयत्न केला. पण हा विषय बाजूला ठेवून तुम्हाला काय पाहिजे का, विधान परिषद पाहिजे का, अमकं पाहिजे का, तमकं, या विषयावरती चर्चा जास्त व्हायच्या. मग मी म्हटलं रोकं रागाला आली तर चालतील, पण आपण बिरोबाशी दोस्ती करायला लावू आपल्या लोकांना की बिरोबा आपला आहे, आपण बिरोबाची शपथ घेतली तर ती चांगल्या कामासाठी घेतलेली आहे, अंधश्रद्धा न ठेवता श्रद्धा ठेवून आपण काम केलं पाहिजे. इथून पुढं माझ्या समाजातल्या लोकांना माझं सांगणं आहे की बिरोबा आपला आहे, त्याच्यावरती अंधश्रद्धा न ठेवता आपण दोस्ती करा, आपण जे सांगाल ते बिरोबापर्यंत पोहोचवण्याचं आपलं माध्यम असतं आहे, आपण बोललो ते त्यांना कळतं आहे आणि आपण चुकीचा निर्णय करत नाही हे निश्चितपणे आपली भावना आहे, त्यामुळं त्या लोकांनी अंधश्रद्धेतून बाहेर पडावं. हा फार अडचणीचा काळ माझ्या आयुष्यामध्ये होता. तुमचा प्रश्न आपण रॅपिड फायर म्हणून घेणार आहे. अशी अपेक्षा आहे की तुमचा जसा स्पष्ट वक्तेपणा म्हणून तुमचा स्वभाव सर्वांना परिचित आहे, तुम्ही त्याचं उत्तर न टाळता. पहिला प्रश्न आहे, राजकारणात नसता तर काय केलं असतं? उत्तर राजकारणात नसतो तर काय करणार, कुठंतरी नोकरी केली असती, पण नोकरीत पण टिकलो नसतो, काय सांगता येत नाही काय केलं, असं काय ठरवलेलं नव्हतं. राजकारणात यायचं हेही मी ठरवलेलं नव्हतं. आमच्या पडळकरवाडीमध्ये सर्वजण डॉक्टर होतात, प्रत्येक घरातला मुलगा आमच्या वाडीतला डॉक्टर आहे, MBBS MD MS, आणि मी डॉक्टर व्हावं आमच्या आई वडिलांना वाटत होतं. त्यांची खूप इच्छा होती की मी
MBBS डॉक्टर व्हावं, पण मी अभ्यासच करत नव्हतो त्यामुळं डॉक्टर कसं होणार. कारण मी 12वीला सांगलीला होतो आणि 11-12वीला मी तिथंसुद्धा कस्तुरबाई वालचंद कॉलेजमध्ये होतो आणि तिथं प्रचंड मी असं म्हणजे असंच कुणाचं काय झालं, कोणाला अडचण आली, कुठं काय ह्याच जास्त भानगडीत असायचो. आणि माझी 12वीची परीक्षा होती आणि त्या दिवशी माझे मोठे बंधू ब्रह्मानंद तिकडं दुकानला होते, ते आले होते आणि मी पेपरलाच गेलो नाही. ज्या दिवशी इकडं पेपर चालू होता त्या दिवशी आमची माकोबाईची जत्रा होती चिंचणीला. पोरं सगळी पेपरला चालली होती आणि मी माकोबाईच्या जत्रेला चाललो होतो. आता म्हटलं तिथं लिहायचं काय, अभ्यास केला नाही. आणि परत दुसऱ्या वर्षी मी बसलो म्हणजे, पण इतका प्रचंड लक्ष दिलं की म्हटलं आता अभ्यास करायचा आणि काही करून MBBS ची शीट काढायची. म्हणजे जवळजवळ 7 तास फक्त झोपायचो मी आणि प्रचंड अभ्यास करायचो. इथलाच आशिष चोते म्हणून मुलगा आहे, माझा मित्र आहे आशिष कालिदास चोते, तो माझा रूम पार्टनर होता. 2 महिने त्यानं मला बघितलं नव्हतं मी रूममध्ये असताना. म्हणजे तो जेव्हा जागा असायचा तेव्हा मी झोपलेलो असायचो आणि तो झोपला का मी जागा असायचो. 2 महिने आमची भेट नव्हती. परत माझा एक मित्र आला, म्हटला नेव्हीमध्ये नोकरी मिळत्या आणि तिथं पैसे भरले का तिथं चांगल्या पगाराची नोकरी मिळत्या. त्याला 2-3 वेळा सांगितलं आणि इतका 6-7 महिने चांगला अभ्यास केलेला, परत घरी आलो आईला सांगितलं असं असं नोकरी मिळत्या आणि कुणाचे तरी पैसे उचलून दे भरायचे आहेत म्हणून. आणि ते पैसे उचलून नेऊन दिले, नोकरी पण नाही पैसे पण नाहीत. आणि इकडं 2 महिने गॅप पडला त्यामुळं अभ्यासही करता आला नाही. आणि त्यात इतका वेळ गेला की मी 12वीची परत परीक्षा नॉमिनल दिली आणि ती नोकरी पण गेली आणि पैसे पण गेले. मग परत प्रश्न पडला आता करायचं काय. मग आमचे नातेवाईक आहेत जवळचे सरगर गुरुजी, आणि मग त्यांना म्हटलं की मी असं असं कर्नाटकमधला एक संभाजी वटलेकर नावाचा व्यक्ती मला भेटला आणि तो म्हटला मी KLE सोसायटीमध्ये तुम्हाला मॅनेजमेंटनं सीट देतो MBBS ची. आता म्हटलं बरं झालं मिळते सीट, म्हटल्यावर 6 लाख रुपये भरा म्हटला आणि तिथंही मी MBBS ला ॲडमिशन देतो. पैसे तर माझ्याकडे 1 रुपया नव्हते, मग आमच्या सरगर गुरुजींनी पैसे दिले, 2.5 लाख रुपये ॲडव्हान्स दिले त्यांना आणि तिकडे ॲडमिशन घेतलं कर्नाटकला. आणि त्यांना ते 2.5 लाख रुपये त्या पार्टीला दिलेच नाहीत, म्हणजे कॉलेजला भरले नाहीत, माझं ॲडमिशन प्रोसेस झाली नाही. आणि मग मी त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दिली की माझी फसवणूक झाली म्हणून. त्यांना मिरज पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी त्यांना आणून इथं जेलमध्ये टाकलं मिरजेच्या त्यांच्या चुलत्याला. आणि तो सापडलाच नाही, पळून गेला. आणि तो पळून गेला आणि त्यानं काय केलं, माझ्या नावची चिठ्ठी लिहिली आणि त्यानं फास लावून घेतला तिथं. गोपीचंद पळकर यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतो आहे, मला माहीत नाही ते कर्नाटकमध्ये दांडेलीच्या तिथं आलोर म्हणून गाव आहे. आणि मी सकाळी 5:45 कर्नाटक पोलीस आले आणि मला पकडून घेऊन गेले आणि मी 3 महिने तिथं जेलमध्ये होतो कर्नाटकच्या सुरुवात तिथून. म्हणजे हे काय नवीन, इथलं जेल नवीन नाही, त्यासाठी 3 महिने मी तिथं काढलेले आहेत. त्यामुळं असा प्रवास माझा होता की MBBS होण्यासाठी मी तिथं ॲडमिशन घेतलं आणि ते 3 महिने मी 90 दिवस बरोबर 2005 साली 27 एप्रिल ते 27 जुलै 3 महिने मी कर्नाटकच्या जेलमध्ये होतो. त्यामुळं असे अनेक प्रसंग आयुष्यातले. त्या जेलमध्ये गेल्यावर मला वाटलं संध्याकाळी आता जामीन होईल, काय पोलीस स्टेशन वगैरे मला काय माहीत नव्हतं. मला वाटलं संध्याकाळी जामीन होईल. पहिल्यांदा तिथं पोहे खायला दिले, म्हटलं खाणार नाही, नवरत्न हॉटेलला नाश्ता करायचं ना सांगलीत पोरं सगळे. आणि म्हटलं खाणार नाही, म्हटलं संध्याकाळी होईल. संध्याकाळी जेवण आलं खाल्लं नाही, म्हटलं आता जाणार आहे मी. सकाळी नाही, 2 दिवस जेवलो नाही, म्हटलं आता जामीन होईल. तिथल्या का पोलिसांनी सांगितलं जामीन लवकर होत नाही, हे कारवारला सेशन झालं आहे, काय माहीत नव्हतं. आणि 1, 2, 3, 4, 8 दिवस झालं तर जामीन होईना, मग सवय झाली, म्हटलं आता काय इथं उपयोग नाही वाट बघून. मी तिथं त्या जेलचा म्हणजे अशी परिस्थिती होती की मला विचारल्याशिवाय त्या जेलमध्ये काहीच होत नव्हतं. कुठला आरोपी आला, कुठं ठेवायचं आहे, काय करायचं आहे, त्याला खायला काय द्यायचं आहे, आज त्या जेवणवाल्याला काय सांगायचं. 3 महिने इतकं आम्ही रमलो तिथं, रोज गाण्याच्या भेंड्या, स्पेलिंगच्या भेंड्या, काय काय रोज चालू करायचो. मग ते पोलीस परत मला म्हणायला लागले की तू जरा शांत घे बाबा, इथं काय तर इथलं बिघडू नको म्हणून. मग परत मी जिथं आपल्या इथं पाऊस झाला होता 2005 ला, तेव्हा मग मी आलो. मग तेव्हा तिथल्या कर्नाटकला तेव्हा सिद्धरामय्या गृहमंत्री होते आणि आमच्यातले काही मी चळवळीत काम करत असल्यामुळं तिकडची काही लोकं माझ्या ओळखीची होती. त्यांनी त्यांना परिस्थिती सांगितली की हे सगळं खोटं आहे आणि ते बी रिपोर्ट करून मला त्यापासून परत तिकडे केस नाही काय नाही, ती केस मिटवून टाकली. तुमची स्टोरी खरंच मसालापट सिनेमाला लाजवेल असे, मध्यंतरी सिनेमामध्ये देखील तुम्ही काम केलं. द्या बोला बोला.
हा हायपोथेटिकल प्रश्न आहे, जर तरचा प्रश्न आहे. मध्यंतरी सिनेमामध्ये देखील तुम्ही प्रश्न मध्यंतरी सिनेमामध्ये देखील तुम्ही काम केलं, आपलं रॅपिड फायर सुरू आहे. भविष्यामध्ये जर एखाद्या नटाबरोबर तुम्हाला काम करायला मिळेल, मी दोन नटांची नावं घेईन, त्यापैकी एका नटाचं नाव तुम्ही घ्यायचं, कुणासोबत काम करायला आवडेल? एक रजनीकांत, दुसरं सलमान खान. बघा, ह्या गोष्टी शक्य नाहीत, कारण मराठी चित्रपटात केलं तर आपण काम करू. आणि त्यामुळं आता ही दोन्ही नावं खूप उंचीची नावं आहेत. रजनीकांत हे खूप उंचीचं नाव आहे, त्यांच्याबरोबर काम करायला नक्की आवडेल, पण ते काय होणार नाही. पण मराठी चित्रपटात काम करू शकतो. कोणासोबत आवडेल? माझं मीच करणार ना, कोणासोबत करायची आवश्यकता नाही. आणि उद्या माझ्याकडे एक निर्माते येणार आहेत, त्यांचा परवा दिवशी फोन आला होता, तुमच्यासाठी एक पिक्चर आहे. अरे म्हटलं अगोदर या इथं, माझं घर उठायचं काय काम करू नका म्हटलं. ते उद्या येणार आहेत नाशिकवरून, उद्या येणार आहेत ते धीरजराव. मी म्हटलं तुमची स्टोरी काय आहे ती घेऊन या, आधी वाचतो म्हटलं. नाहीतर उगाच काय ते आवड पण पहिल्यापासूनच का सिनेमा. जे आपल्याला वाटतं ते करायचं, माझं असं धोरण आहे की जग काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय, आपल्याला जे मनात येतं ते निश्चितपणे करायचं. फक्त तो आपला हेतूच चांगला असायला पाहिजे आणि ते लोकांच्या हिताचं असलं पाहिजे. त्यामुळं अन्य काही गोष्टीमध्ये बाकीच्या न पडता आपल्याला जे मनाला वाटतंय ते करायचं, त्यात नक्की माणूस रमतो, यशस्वी होतो. तुम्ही लोकसभेची व विधानसभेची दोन्ही निवडणुका लढवल्या आणि त्यात तुमचे दोन प्रमुख विरोधक होते किंवा त्यांचे तुम्ही प्रमुख विरोधक होता, लोकसभेला संजय काका आणि विधानसभेला अजितदादा. तर नेमकं कोणता विरोधक निवडणुकीत भावला? नाही नाही, अजितदादा हा माणूस एकदम स्पष्ट वक्ता आहे, तो काय आतबाहेर अशातला विषय नाही. आणि माझं त्यांचं कधी भेट नाही, समोरासमोर आम्ही एकमेकांना कधी भेटलेलो नाही, पण त्यांच्याविषयीची तिथं मी लोकांच्याकडून बघितलं की ते स्पष्ट वक्ते आहेत, ते म्हणजे बोलायचे करायचे असं काही करत नाहीत, असं तिथं मला एकंदरीत लक्षामध्ये आलं. आणि काका? नाही, संजय काकांच्या बाबतीमध्ये काय त्यांच्याकडं चांगले काही गुण आहेत, तर ते चांगलं लोकांच्यामध्ये राबू शकतात, लोकांच्यापर्यंत पोचू शकतात. काही गोष्टी ज्या म्हणजे आवडत नव्हत्या, मी त्या लोकसभेच्या वेळेस सांगितलेल्या आहेत सगळ्यांना. एक शेवटचा रॅपिड फायरमधला प्रश्न, आवडता नेता कोण, देवेंद्र फडणवीस की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर? हे बघा, दोघं या महाराष्ट्रातली फार महत्त्वाची माणसं आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर मी 2 महिने काम केलं आणि निस्वार्थ असणारा माणूस आहे, त्यांच्याकडे एक फार मोठा वारसा आहे, त्यांनी अनेक वर्ष या सर्व पक्षांच्या विरोधामध्ये काम करतायत. आणि देवेंद्र फडणवीस हे पण तळागाळातनं वरती आलेलं नेतृत्व आहे, वयाच्या 21व्या वर्षापासून सार्वजनिक जीवनामध्ये काम करतायत ते. आता त्यांचं वय इतकंही नाही, म्हणजे पवारसाहेबांचं राजकीय आयुष्य तेवढं त्यांचं वय आहे. आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं जी दिशा आहे, ते आत्ता सध्या या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे विधानसभेमध्ये काम करतायत किंवा यापूर्वी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये काम केलं आहे, अशा कुठल्या नेतृत्वाकडं मला दिसत नाही. म्हणजे मी त्यांच्या काय एकतर्फी प्रेमातून बोलतो आहे अशातला विषय नाही, मी अनेक गोष्टी त्यांच्या जवळून बघितलेल्या आहेत. आणि देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राची गरज आहे आणि त्यामुळं त्यांनाही मी खूप मानतो. आता जो मी प्रश्न विचारणार आहे तो त्या प्रश्नाचं उत्तर खास करून तुमच्या कार्यकर्त्यांना हवंय. आणि तो प्रश्न म्हणजे असा की बारामतीला फडणवीसांची जी सभा होती ती आम्ही कव्हर केली, त्यात ते म्हणाले होते की माझ्या गोपीचंदला तुम्ही निवडून द्या. पण आता नेमकं राजकीय तुमचं पुनर्वसन कसं होणार असा हा तुमच्या कार्यकर्त्यांसमोर यक्ष प्रश्न पडलाय. आणि असं म्हणतायत पण की काही लोक की विधान परिषदेवरती घेणार वगैरे, तर नेमकं ह्यातलं रहस्य काय? आता माझ्या दृष्टिकोनातून आणि कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे की देवेंद्र फडणवीसांचं पुनरागमन या महाराष्ट्रामध्ये होणं हे महत्त्वाचं आहे. माझं काय पुनर्वसन होणं हा फार महत्त्वाचा विषय नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मी बिना पदाचं गेली अनेक वर्ष काम करतो आहे, त्यामुळं पद पाहिजेच अशातला विषय नाही आहे. त्यामुळं तो फार महत्त्वाचा विषय नाही. कार्यकर्ते चिंतेत आहेत की बाबा आता नेमकं काय करायचं, पण मला हा काळ फार महत्त्वाचा वाटतो आणि हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असायला पाहिजे. आपला खरा कार्यकर्ता कोण आहे हे 3-4 महिन्यात कळालं. म्हणजे अति महत्त्वाचा जवळचा कार्यकर्ता कोण आहे,
नुसतंच येऊन आपलं असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे असा म्हणणारा कार्यकर्ता कोण आहे? आणि अडचणीच्या काळामध्ये मला येऊन भेटणारे कार्यकर्ते आहेत की काळजी करू नका, व्यवस्थित होईल. म्हणजे हे 3-4 महिने भारतीय जनता पार्टीसुद्धा पार्टीसाठीसुद्धा फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या नेतृत्वांनासुद्धा कळालं की या महाराष्ट्रामध्ये खरंच भारतीय जनता पार्टीच्या बरोबर कोण आहेत. सत्ता असताना कोणी येतं, पण सत्ता नसताना कोणकोण कार्यकर्ते आहेत हे महाराष्ट्रातल्या सगळ्या नेतृत्वांना कळालेलं आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी चिंता करायचं कारण नाही. त्यांना कुठल्याही अडचणीत मी खंबीरपणे उभा आहे ना. सरकार असो अगर नसो, कुठल्याही कार्यकर्त्यावरती कुठला अन्याय होणार नाही. आणि माझं पुनर्वसन व्हावं असं काही कुठलंही ठरलेलं नाही. अशी कुठलीही मागणी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर चर्चा करताना केलेली नाही. कारण मला मागच आमदारकी देत होती ती, मी आमदारकी नाकारून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळं आमदार होण्यासाठीच माझा जन्म झाला आहे. आज होईल किंवा उद्या, उद्या किंवा परवा हे होणार आहे, हे 100% मी अनेक दिवसापासून लोकांना सांगतो आहे ते होणार आहे. पण त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी फार मोठी पार्टी आहे. त्यांना राज्यातल्या सगळ्या लोकांचं बघायचं आहे. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत की त्यांना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने शब्द दिला असेल किंवा सरकार येणार हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला माहीत होतं. त्यामुळं भारतीय जनता पार्टी मला जे काम सांगेल ते मी निश्चितपणे करणार. त्यामध्ये मी मागं पुढं बघणार नाही आणि पार्टीवरती मी अजिबात नाराज नाही. मुख्यमंत्री साहेबांनी मला बारामतीला पाठवलं, माझी फसवणूक झाल्या, मला तिथं काहीतरी असं काहीच नाही. एकदम मला त्यांनी उलट विश्वासानं तिथं पाठवलं होतं की मी चांगल्या पद्धतीने तिथं लढत देईल. उलट मीच कमी पडलो, मी तिथं चांगल्या पद्धतीनं लढू शकलो नाही किंवा जास्तीची मतं घेऊ शकलो नाही. प्रश्न कोणाचा? मी तुम्हाला काही नावं सांगेन, अगदी एका वाक्यात त्या नावाबद्दल तुमच्या मनात काय ते तुम्ही व्यक्त करायचं. देवेंद्र फडणवीस. मी तुम्हाला अनेक वेळा सांगतोय ते गॉड गिफ्ट आहे महाराष्ट्रासाठीच. शरद पवार. ते महाराष्ट्रातले जुने नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, पण त्यांचं माझ्या मते ते महाराष्ट्रातलं अयशस्वी नेतृत्व आहे. म्हणजे त्यांच्या इतका जनाधार महाराष्ट्रातल्या कुठल्याच नेत्याला मिळाला नाही. इतके वर्ष, 8-8, 10-12 वर्ष या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माणसं राहिले, त्यांना कुठलाच जनाधार नाही. ममता बॅनर्जी सारखी एक महिला 20-22 खासदार घेऊन दिलेली जाते. मायावतीसारखी एक महिला 30-35-40-42 खासदार घेऊन दिलेली जाते. महाराष्ट्रातल्या एवढ्या लोकांनी त्यांना जनाधार देऊनसुद्धा त्यांना ते यशस्वी करता आलं नाही, ह्याचं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. काही लोकांना हे पटणार नाही, पण हे खरं आहे. तुमचं गणित आता त्यांनीच बिघडवलं की? नाही नाही नाही, माझं गणित त्यांनी बिघडवण्याचं कारण नाही. भाजपचं नाही नाही, भाजपचं गणित हे कशी परिस्थिती आहे, एकदा निवडणूक झाल्यानंतर ते कुठल्याच पार्टीच्या हातात राहत नाही. समजा आता आपण इथं एकत्र आलोय आणि तुम्ही दोघांनी तुमच्या मनात काय मला माहीत नाही, तुम्ही जर माझ्याविषयी अविश्वास करायचा ठरवला तर मी समजू शकत नाही, किंवा तुमच्या बाबतीमध्ये माझ्या मनात काय अविश्वास आहे तर ते ठरवू शकत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेनं शिवसेना आणि भाजपच्या युतीलाच कौल दिलेला आहे. कारण मी मतदान शिवसेनेला दिलं आहे, इथला उमेदवार शिवसेनेचा आहे, शिवसेनेच्या काही लोकांनी भाजपला मतदान दिलं आहे. म्हणजे हे सरकार शिवसेना आणि भाजपचंच आहे, पण हे अविश्वासानं सरकार तयार झालं आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं फार मोठं नुकसान झालं आहे असं काय म्हणायचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीला हे नवीन नाही आहे. भारतीय जनता पार्टी 0-9 वर आलेली पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये नेतृत्व करणारी मंडळी हे पदच पाहिजे असं काही नाही आहे. आतापर्यंत कुठं पद होतं? देवेंद्र फडणवीस ह्याच्या अगोदर कुठं मंत्री होते? चंद्रकांतदादा ह्याच्या अगोदर कुठं मंत्री होते? विनोद तावडे ह्याच्या अगोदर कधी मंत्री होते का? महाराष्ट्रातले तुम्ही मंत्रिमंडळातले 80% मंत्री जे 95 मंत्री नव्हते असे नवीनच आहेत. प्रमोद महाजनांच्या आयुष्यामध्ये 13 महिनेच खासदारकी मिळाली जनतेतून निवडून आलेले. 13 महिने ते खासदार होते, तरी ते देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले होते. म्हणजे एकदाच ते जनतेतून निवडून आले, ते 13 महिने लोकसभा राहिली. गोपीनाथ मुंडेंसारखा माणूस 4.5 वर्षच मंत्री होते ते, नंतर मंत्री झाले तर त्यांचं निधन झालं. 4.5 वर्षामध्ये इतकं मोठं त्यांचं नाव होतं की लोकांना गोपीनाथ मुंडे म्हटलं तर म्हणजे आपला जवळचा माणूस आहे, मदत करणारा माणूस आहे आणि ते महाराष्ट्राचं नेतृत्व आहे असं तळागाळातल्या लोकांना वाटत होतं. ही परिस्थिती महाराष्ट्रातली आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीतल्या लोकांना ह्याचं काही वाटत नाही. ही सगळी आता तुम्ही मंत्रिमंडळाची सगळी यादी काढल्यानंतर लक्षात येईल, 18 मंत्री हे वारसानं आलेले आहेत. आजोबा होते किंवा वडील होते किंवा चुलते होते किंवा आई होती किंवा असे 18 मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे. भारतीय जनता पार्टीमध्ये तसं नव्हतं. सामान्य मराठ्यांची पोरं मंत्री होते, सामान्य बहुजनातली पोरं मंत्री होते. ज्यांचं राजकारणात कुणीच नाही
असे जवळजवळ मला वाटते पंकजताईंनाच वारसा होता. बाकीची सगळी लोक नवीन होती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामधली, ज्यांचं कधीच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कोणी वडील आजोबा पंजोबा कोणीच राजकारणामध्ये नव्हतं. हा प्रचंड फरक भारतीय जनता पार्टी आणि इतर पार्ट्यांमध्ये आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेतृत्वांना ही फसवणूक झाली याचं काही दुःख वाटत नाही. रोज कामात ही लोक आहेत. काय नावं राहिलेत आपले? तुमचे बंधू ब्रह्मानंद पडळकर. ब्रह्मानंद पडळकर एकदम डॅशिंग आहेत आणि चांगल्या पद्धतीनं काम करतात. राजकारणाबद्दल त्यांना प्रचंड तिरस्कार होता, कारण मी जेव्हा राजकारण करायचो तेव्हा ते मला वैतागायचे की हे करू नको. पण जेव्हा जिल्हा परिषदला ते निवडणुकीला उभा राहिले आणि निवडून आल्यानंतर आता ते राजकारणामध्ये थांबत नाहीत की लोकांच्या मध्ये जातात, काम करतात, लोकांच्या प्रश्नावरती लढतात. त्यामुळं माझ्यापेक्षा ते चांगलं काम करतायत. 90 पासून आपल्या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत आणि कार्यकर्त्यांना ते एकदम जोरात पाठबळ देतात. मग त्याचं चुकीचं जरी काम असलं तर अनिल भाऊ रिटर्न करू शकतात आपल्या मतदारसंघामध्ये. त्यांचं ते म्हणजे आहे, त्याचं कार्यकर्त्यांचा त्यांना फोन आला का त्याची बाजू ते ठामपणे घेतात. मग ती बरोबर आहे का चुकीची आहे ती बाजू बघत नाहीत, पण 100% त्यांची बाजू घेतात. आज ही परिस्थिती आहे आणि विधानसभेच्या वेळेस मी त्यांच्याशी भाऊंशी चर्चा केली, भाऊ कार्यकर्त्यांना फोन केल्यानंतर त्याची दुसरी बाजू तपासा आणि त्याशिवाय त्याला पाठबळ देऊ नका, आणि त्यांनी ते मान्य केलं. सदाशिव पाटील. सदाशिव पाटील हे एकदम असं कामामध्ये त्यांच्याकडं असं डॅशिंग कुठलीही भूमिका न घेता एकदम सिम्पलपणे जाऊन त्या कार्यकर्त्याच्या पोटात शिरायचं, त्याला आपलासा करायचा, हे त्यांच्याकडं खूप चांगला गुण आहे. एकदम शांततेत ते काम करतात आणि कुणाला हॅरॅशमेंट होईल कार्यकर्त्यांची अशा पद्धतीचं काय माझ्या कानावरती त्यांच्याकडून नाही. किंवा ते 2004 ते 2014 आमदार होते, पण मी तेव्हा संघर्ष करत होतो, तेव्हाही गोपीचंदला आत टाका असं कुठं काय त्यांनी बोलले किंवा अशा लोकांना पाठबळ दिलं असं मी बघितलं नाही. म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांना जरा विटा शहरात राहत असल्यामुळं व्यावसायिक दृष्टिकोन त्यांचा जास्त आहे. संजय राऊत. नाही, संजय राऊत हे त्यांच्या पक्षाशी ते प्रामाणिक आहेत, कारण ज्या माणसानं जिथं राहायचं तिथं ते प्रामाणिकपणे राहतात. आता मी भारतीय जनता पार्टी म्हणून मला ते चुकीचं वाटतं की बाबा ते असं बोलायला नाही पाहिजे, किंवा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये त्यांनी प्रचंड दरी निर्माण केली, पण ते शिवसेनेच्या बरोबर त्यांची भूमिका ठाम असते. मग काय असू द्या, रोज काय आगडोम जरी उठला तर ते त्यांच्या भूमिकेवर ते ठाम असतात, किंवा स्वारे म्हणणं किंवा असली काही भानगड आतापर्यंत काही दिसत नाही. प्रश्न आहे कुणाचा? साहेब, माझा असा एक प्रश्न आहे की तुम्ही सर्वसामान्य जनतेला तुम्ही नाराज केलेला आहे, तर तुम्ही याच्याविषयी काय बोलाल? कशा संदर्भात? तुम्ही पहिले वंचित आघाडीमध्ये होता, नंतर तुम्ही जनता पार्टीमध्ये गेला, याविषयी तुम्ही काय बोलाल? नाही नाही, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही. लोकसभेच्या वेळेची महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्ही सगळ्यांनी बघितली आणि विधानसभेच्या नंतरची महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. त्यामुळं जो निर्णय मी केला आहे तो भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचा निर्णय हा सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा केलेला आहे. काही लोक रागात असतील तर त्यांना काही दिवसानंतर माझी भूमिका योग्य आहे हे लोकांच्या निदर्शनास येईल. आता ते लोक काय रागात आहेत, काय कमेंटमध्ये शिव्याही मला देत असतील की असं बोलतोय तसं बोलतोय, पण त्यांचा राग योग्य आहे लोकशाहीच्या माध्यमातून. पण काही वर्ष गेल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये येईल की निश्चितपणे जो निर्णय घेतला होता तो बरोबर आहे. नाराजी कामातूनच दूर होईल. नाराजी काय, प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन मी त्यांची समजूत काढू शकत नाही, पण माझी जी भूमिका आहे, मी वंचित आघाडीची कुठलीही फसवणूक केलेली नाही किंवा वंचित आघाडीच्या नेतृत्वावरती टीका टिप्पणी करून त्यांनी हे केलं त्यांनी हे केलं असं करून मी बाहेर पडलेलो नाही, किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मी वंचित आघाडीच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला नव्हता. किंवा त्यांना बाधा येईल, त्यांना त्रास होईल, त्यांचा एखादा उमेदवार तिथून बाहेर पडेल, एखादा उमेदवार अर्ज काढून घेईल असं कुठलंही कृत्य मी केलेलं नाही. त्यामुळं माझी भूमिका ठाम आहे, वंचित आघाडीच्या सांगली जिल्ह्यातल्या लोकांनी मला मतदान दिलं, मी त्या बदल्यामध्ये वंचित आघाडीला महाराष्ट्रातल्या काही अंशी लोकांचं मतदान त्यांना मी करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. त्यामुळं त्यांनी माझ्यावरती राग धरायचं काही कारण नाही.
मी प्रकाश आंबेडकर साहेबांना मानतो, बाबासाहेबांच्या विचाराला मानतो, त्यामुळे त्यांनी माझ्यावरती राग धरू नये कृपयाही विनंती. एक काळ असा होता या खानापुराटपाडी मतदारसंघात बाबर, पाटील आणि देशमुख ही तीनच नावं राजकारणात अग्रेसर होती. या सगळ्या गर्दीत तुम्ही पडळकर हे नाव आज हा मतदारसंघ क्रॉस करून तुम्ही राज्य लेवलला पोहोचला, या प्रवासाबद्दल नेमकं काय सांगा? या प्रवासाबद्दल आता हे कसं ॲक्सिडेंटली सगळं झालेलं आहे. ठरवून आपण एखादी गोष्ट करू शकत नाही की मला आता आमदारकी लढायची आहे आणि माझ्याबरोबर लोक येतील, असं काही नाही. काही लोकांचा आशीर्वाद आहे, जनतेचं पाठबळ आहे. पण मी एवढंच सांगतो की आपण आपल्या मुद्द्यावरती प्रामाणिक ठाम राहायला पाहिजे. आपला जो मुद्दा आपण निर्णय घेतो आहे त्या मुद्द्याशी ठाम राहिलं पाहिजे. राजकारणामध्ये लोक अडचणीत आणण्याचा अनेक वेळा प्रयत्न करतात, पण त्या गोष्टीला घाबरता कामा नये. अनेक केसेस होतात, अनेक वेळा जेलमध्ये जावं लागतं. मग या हे सगळं प्रयोग हे आपल्याबरोबर त्यांनी शरणागती पत्करावी यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये होतं, आणि त्या गोष्टीलाच आपण चॅलेंज म्हणून स्वीकारलं पाहिजे. ती गोष्ट आपल्याला संधी म्हणून स्वीकारली पाहिजे. म्हणजे साधी गोष्ट आहे की आज तुमची सार्वजनिक जीवनात काम करताय, महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. एखाद्या नवीन पोराला वाटतं की अरे आपण पण नेतृत्व करावं, पण नेतृत्व करायला लागला का त्याला अडचणी आणायला जवळची लोकं चालू करतात. त्यांना अडकवायचं, बदनाम करायचं, केसेस घालायचे, आत टाकायचं. पण त्या कार्यकर्त्यांना हे समजायला पाहिजे, अरे ही संधी आहे. जेलमध्ये तुम्ही तर 1,00,000 रुपये दिला, जेलरकडे गेला सांगलीच्या मला 1 रात्रभर झोपू द्या, झोपू देत नाही. कारण ती परिस्थिती नाही, तुमच्यावर केसच व्हावी लागते, ती चांगली व्हावी म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातनं. त्याची जर तुम्ही संधी म्हणून उपयोग केला तर निश्चितपणे कोणी अडचण आणत नाही. माझ्यावर जेवढ्या जेवढ्या अडचणी आल्या त्या त्या गोष्टीला आम्ही संधी म्हटलं, अरे ही संधी आहे, ही एक आपल्याला चान्स मिळाला आहे, आपण त्याच्यात काम करू. मी एकतर मी आठवण तुम्हाला अशी सांगतो की आमचं आटपाडीचं ग्रामपंचायत तालुक्यातलं इलेक्शन चालू होतं, आणि इलेक्शनाच्या काळामध्ये मी करगणीला मीटिंग ठेवली होती, त्या लोकांना भेटायला चाललो होतो, आणि वाटेत पोलिसांच्या 4-5 गाड्या आल्या. गाणंद गावाच्या तिथं ढगेमळा आहे, आणि मी लगेच म्हटलं की अरे गाड्या आपल्यालाच पकडायला आले, थांबा, पाऊस चालू होता, आणि 4-5 सलग गाड्या बंदुका घेऊन पोलीस. आणि मग म्हटलं ठीक आहे, म्हटलं त्यांना म्हटलं आता माझी एक मीटिंग आहे करगणीला, आपण करगणीला जाऊ. सगळ्या पोलीस गाड्या घेऊन मी करगणीला, तिथं मीटिंग गेली, लोकांना कळंना एवढ्या 4-5 गाड्या कशा काय आलेत. मी त्यांना काही बोललो नाही, पोलीस अटक करायला आले. मी म्हटलं मीटिंग घ्यायची आहे आपल्याला, हे प्रोटेक्शन आहे. आणि मग तिथून गेलो मी आटपाडीला, अटक झालो. तिथं 4-5 दिवस गेल्यानंतर माझा जामीन विट्यात होणार होता, आटपाडीचं कोर्ट सुट्टीवरती होतं. मग विट्याच्या कोर्टात आलो तर विट्याच्या कोर्टात येण्या अगोदरच टेंबूचं ऑफिस फोडलं होतं मी कराडचं. टेंबूची पिंजरा गाडी येऊन विट्यात उभा होती, कारण इथल्या नेतृत्वाने ती गाडी बोलवून घेतली होती, इथं आता येतो इथनं तिकडं न्या. इथं माझा जामीन व्हायच्या आधी सगळ्या विट्याच्या कोर्टात 5-50 पोलीस होते. त्यांना म्हटलं थांबा, म्हणलं आपण जाऊ, इथला जामीन हो द्या, इथला जामीन झाल्यानंतर आपण तिकडं जाऊ. इथला जामीन झाला आणि मग परत कराडच्या पिंजरा गाडीत बसलो, तिथून कराडला गेलो. कराडमध्ये तिथं 3-4 दिवस काढले. म्हणजे हे सगळं परिस्थिती असते. मग आपण म्हणलो अरे लय वाईट झालं, लय अडचण आली, अरे मग हे काय कुणी करायला सांगितलंय का? म्हणजे कार्यकर्त्याची भावना कशी आहे आपल्या कार्यकर्त्यांची, की अरे काय नाही, मला काहीतरी मिळालं पाहिजे, माझं बॅनर लागला पाहिजे, आणि दुसऱ्या दिवशी मी सरपंच झालो पाहिजे, नाही नगरसेवक. अरे करायचं कोणाकोणाला, प्रत्येक कार्यकर्ता असं करत राहतो. पण जेव्हा तुम्ही प्रामाणिक काम करत असता तेव्हा गावातली लोकं तुमची बाजू ठामपणे घेतात, गावातली लोकं तुमच्याबरोबर येतात की अरे ह्या कार्यकर्त्याला तुम्ही संधी द्या. आता ही चमकोगिरीचं राजकारण राहिलेलं नाही, राजकारणामध्ये बऱ्याच घडामोडी होतात. म्हणून नवीन कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर निश्चितपणे काही अडचणी येत नाही. आता माझं डिपॉझिट जप्त झालं, बारामतीला गेलो, मला त्याचं काहीच वाटलं नाही, मी लढलो ना तिथं जाऊन. त्या बारामती शहर सोडून मला कुठलं गाव माहीत नव्हतं. असं एकही गाव नाही, अशी एकही वस्ती नाही की त्या वस्तीवरती मी गेलो नाही. कुठलंही बारामतीला जाऊन विचारा, मला प्रामाणिकपणे काम दिलं होतं, माझ्या 15 दिवस वेळ होता. मी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत प्रत्येक वस्तीवरती जात होतो आणि त्यांच्या विरोधामध्ये परखड मत व्यक्त करत होतो. मतदान जनतेच्या हातात आहे, मतदान कोणाला द्यायचं, निवडून का आणायचं, का डिपॉझिट घालावं, हे जनतेचा निर्णय आहे, त्याच्यावरती आपण काय लादू शकत नाही. पण मला त्याचं समाधान आहे की मी बारामतीमध्ये जाऊन लढलो. आज जेव्हा मला संधी मिळेल महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये, मला जेव्हा भविष्यात संधी मिळेल, त्या दिवशी मी तुम्हाला ठामपणे सांगतो की हे जे सगळं खोटं चालू आहे महाराष्ट्रामध्ये, किंवा बारामती विधानसभामधला जो चुकीचा विकास आपल्याला सांगितला जातो आहे, तो मी प्रत्येक गाववाईज त्या सभागृहात मांडू शकतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना कळेल की नेमकं महाराष्ट्रामध्ये राजकारण काय चालू आहे. म्हणून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, निष्ठेनं काम करा, फसवा फसवी उपयोगाचे नाही, कोणाला उपयोग होत नाही. प्रत्येक वेळेस माणूस आपल्याला, मग तो समोरचा माणूस पण त्याच ताकदीनं आपल्याकडे बघत राहतो.
तुम्ही बारामतीच्या तथाकथित विकासाबद्दल आपल्या मागच्या मुलाखतीमध्ये देखील म्हटला होता की तुमचं असं म्हणणं होतं की त्या रिंग रोडच्या बाहेर किंवा काय ती जी 42 गाव आहे तिथं अजून पाणी पोहोचलेलं नाही, तो महत्वाचा प्रश्न झालाच. परंतु तुम्ही ज्या मतदारसंघातून दोन विधानसभेच्या निवडणुका लढवल्या, किंबहुना तुमच्या गावाच्या जवळच एक गाव आहे, एक अत्यंत मूलभूत प्रश्न आहे, शेंडगेवाडी नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये नेमकं स्वतंत्र काय किंवा नेमका विकास काय हे शब्द देखील तिथे पोहोचू शकलेले नाही, तर त्याबद्दल तुम्ही काय इथून पुढे वाटचाल? शेंडगेवाडीचे कचरे सर पण इथं आहेत आणि शेंडगेवाडीमध्ये ते पूर्वी चुकीचं झालं आहे. 18 किलोमीटरवरती ते गाव आहे आटपाडी सोडून, आणि 2 ग्रामपंचायती हद्द संपल्यानंतर शेंडगेवाडी हे आटपाडीतलं गाव आहे. त्यामुळं शेंडगेवाडी ग्रामपंचायत वेगळी होण्यासाठीचा सर्व प्रस्ताव आता गावातली सगळी मुलं तयार करत आहेत. त्यांनी या इलेक्शनमध्ये गाववाल्यांनी बहिष्कार टाकला होता आणि आम्ही आता ती ग्रामपंचायत सेपरेट व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. जेव्हा ही ग्रामपंचायत सेपरेट होईल तेव्हा त्यांचा वेगळा विकास निधी येईल. ही परिस्थिती तुम्ही सांगताय ती खरी आहे आणि शेंडगेवाडी गाव हे माझ्यावरती प्रचंड प्रेम करणारं गाव, एक पण गाव वतलं मत विरोधात जात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आता आम्ही त्या गावाची ग्रामपंचायत सेपरेट व्हावी अशासाठी प्रयत्न करतो. धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा तुम्ही ज्यावेळेस पुकारला त्यावेळेस धनगर समाजाला आरक्षण मिळेल हे हेतून पुकारला होता, पण धनगर समाजाला आता आरक्षण मिळालेलं नाही आणि दसरा मेळावा ह्यावेळेचा काय झाला नाही? धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी टोकाचे प्रयत्न आपण राज्यभर केले आणि शेवटचा प्रयत्न सरकारनं आपल्याला सर्टिफिकेट द्यावं अशा पद्धतीचा होता, पण सरकार आपल्यासमोर नमलं नाही. पण सरकारनं या राज्यामध्ये धनगर आणि धनगड एक आहे असं ॲफिडेविट सरकारनं दिलं आणि हीच मागणी फार महत्त्वाची होती. 70% तो आपला लढा यशस्वी झाला आहे. दसरा मेळाव्याच्या बाबतीमध्ये या मी निवडणुकीच्या काळामध्ये बारामतीला होतो आणि मी जेव्हा जेव्हा दसरा मेळावा घ्यायचा तेव्हा काही लोक तिथं विरोध करायचे की बाबा दसरा मेळावा असाच झाला पाहिजे तसाच झाला पाहिजे. मी यावर्षी म्हटलं की बघू कोण घेतं आहे, म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा मी दसरा मेळावा घेईल तेव्हा कोणीतरी विरोध करणार नाही. मी म्हटलं संधी देऊ, दुसऱ्यांनी कुणीतरी घ्यायला पाहिजे होता मी घेत नाही म्हटल्यानंतर. त्यामुळं ती संधी त्या लोकांना देऊन बघितली की बाबा नो 3 वर्ष दसरा मेळाव्यामध्ये विरोध झाला. तुम्ही सगळ्यांनी टी व्हीवरती बघितलं, पेपरमध्ये बघितलं, वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये चर्चा बघितल्या. आपण सेपरेट गेल्या वर्षी तर 2 दसरा मेळावे झाले, मग म्हटलं 2 दसरा मेळावे होण्यापेक्षा 1 होईल तिथं आपण मागं सरू. मी मागं सरलो तर तिथं दसरा मेळावाच झाला नाही, पुढच्या वर्षापासून तो कंटिन्यू चालू होईल. नमस्ते सर, 2006 पासून नाशिकमध्ये पण काम करतो तेव्हापासून आपण एकत्रित काम करतोय. 2019 जी निवडणूक झाली आपण 2009 विधानसभा लढवली, करगिल जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद लढवली, 2014 लोकसभा लढवली, विधानसभा त्याच्या पूर्वीची लढवली होती. 2019 जर आपण थेट जनतेतनं अपक्ष म्हणून जर निवडणूक लढवली असती तर कदाचित या मतदारसंघामध्ये बदल झाला असता असं मला वाटतं का? हा माझा प्रश्न आहे. प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्त्यांची भूमिका आहे तालुक्यातली वरच्या खालच्या सगळ्याच लोकांची. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही मागे म्हटला की संघर्ष करत असताना त्रास होतो प्रचंड, सरकार बदलले कदाचित परत तुमच्यावरती चालू होणार नाही ना, ही दडपशाही किंवा गुन्हे पाठीमागच्या वेळेस सुद्धा तुमच्यावर पोगेस केसेस भरायच्या झाल्या होत्या, त्याचा आम्ही साक्षीदार आहे. आम्ही तुमचं कार्यकर्ते म्हणून काम करतो त्यामुळं आम्हाला ती सगळी परिस्थिती माहीत आहे. आता सरकारमध्ये बदल झाला आहे, मागचंच परत 10 वर्षांनी रिपीट तर होणार नाही ना, या संदर्भात जरा थोडंसं मार्गदर्शन करून तुम्हाला आम्ही करणं असं म्हणून आम्ही सुद्धा राजकीय जीवनात काम करतोय. शिक्षक मतदारसंघाची तयारी मी करतोय, तुम्हालाही माहिती आहे 2020 निवडणूक आहे ते लढवणार आहेत म्हणून मी, आणि तुम्हाला आम्ही प्रेरणा असताना म्हणून बरेचसेच लोक राजकारणात आले तुम्हाला आम्ही आयडॉल मानतो, या संदर्भात जरा भूमिका जाहीर करा. खूप सुंदर प्रश्न कार्यकर्त्याने विचारलाय. आता विधानसभेची निवडणूक लढवली असती तर काय झालं असतं ह्याला आता मी उत्तर देणं काय उचित वाटत नाही, पण लोकांची भावना आपण निवडणूक लढवावी अशी होती. आटपाडी तालुक्यामधून लोकांचं खूप सपोर्ट होता, खानापूर तालुक्यामध्ये पण जास्त नाही पण बऱ्यापैकी चांगला सपोर्ट होता. त्यामुळं आत्ता त्या गोष्टीवरती जर तरवर बोलणं मला उचित वाटणार नाही. पण तुम्ही जो दुसरा प्रश्न केला आहे की 2014 परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये परत तयार होईल का, आता उद्याच्या पोटात काय दडलं हे आपण सांगू शकत नाही, पण जी परिस्थिती आपल्याला समोर येईल त्या परिस्थितीला तोंड देणं हे आपलं कार्यकर्त्यांचं काम आहे. कारण आपल्याला नवीन कार्यकर्त्यांना यामधून दुसरा कोणता सोर्स असू शकत नाही,
की यातून माघार आपण घेऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पुढंच जावं लागणार आहे. त्यामुळं या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी जो जी परिस्थिती आपल्या समोर येईल ती काही सामाजिक दृष्टिकोनातूनच असेल, आपलं काही वैयक्तिक कोणाशी वैर भांडण नसणार नाही. त्यामुळं काही परिस्थिती पुढं आली तर आपल्याला त्यामध्ये काम करावं लागणार आहे. NRC आणि CAA कायदा भटके विमुक्त जे जाती जमाती त्यांना घातक आहे, तर तुम्ही तुमचं मत काय आहे त्या संदर्भात? नाही, या बाबतीमध्ये काही लोकांच्या मध्ये समज गैरसमज निर्माण झालेले आहेत. या कायद्याच्या बाबतीमध्ये सर्व युवक मित्रांनी हा कायदा नेमका काय केला आहे, कसा केला आहे, उगच कोणतरी विरोध करतंय म्हणून आपण करायचा, याच्यावरती सुद्धा आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे. कारण हिंदू लोक जी बाहेरच्या देशामध्ये आहेत की ज्यांना आपल्या देशामध्ये येता आलं नाही, या लोकांच्यासाठी प्रामुख्यानं हा कायदा केलेला आहे. त्या लोकांना आपल्या देशाचं नागरिकत्व मिळावं. पण राज्यामधली परिस्थिती तशी आहे की मोर्चात 1000 लोकं आली, 999 लोकांना आपण इथं कशासाठी आलो हेच माहीत नसतं, पण गोपीजनं बोलवलं तर जाऊन घोषणा द्यायच्या अशी परिस्थिती आहे. जर तो त्याचा त्रास होत असेल तर त्याच्यात नक्कीच सोल्युशन निघेल, पण त्याच्यावरती दाखवून द्यायला पाहिजे की ह्या या माणसाला अडचण यायला लागली ती आपण बाजू मांडू ना. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वांच्याकडे जाऊन आपण भेटू की बाबा ही कम्युनिटी इथं आहे, यांना हे आपल्या इथलेच आहेत, मूल निवासी आहेत, इथं ज्यांचा जन्म झाला आहे, पिढ्यानपिढ्या इथले आहेत, यांना याचा त्रास होतो आहे, असं काय असेल तर आम्हाला सांगा, आम्ही ते सर्व जाऊन पोचवतो वरिष्ठापर्यंत. तुम्ही जे बोलला, देशात इतका बेरोजगार आहे की प्रचंड अडचणी आहेत, प्रश्न आहेत, त्या लोकांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत, आणि इतर देशातल्या लोकांना आणून परत त्यांचं पुनर्वसन कसं करणार? आज लाखो बेरोजगार, रोज एक बातमी येते की या कंपनीनं लाखो कर्मचाऱ्यांना कमी केलं, अमक्या कंपनीनं कमी केलं, तर अमक्या कंपनीतनं कमी केलं, ह्या बातम्या येत आहेत. अशा स्थितीत तुम्ही दुसऱ्या देशातले भले हिंदू असतील किंवा अन्य कुणी असतील, त्यांना या देशात आणून त्यांचं पुनर्वसन कसं आणि कुठं करणार? नाही, बेरोजगारी हा विषय प्रामुख्यानं आहे, त्याच्यासाठी 1-2 दिवसामध्ये काम करून तो प्रश्न मिटेल किंवा मी इथं बोललो म्हणून मिटेल अशातली परिस्थिती नाही. पण असे काही परिस्थिती असे आहेत की त्या लोकांचं जगणं मुश्किल आहे, की तिथं त्यांच्या मुलींच्यावरती अत्याचार झाले, आया बहिणींच्यावरती अत्याचार झाले, आणि त्यांना कुठंतरी असा एक स्पेस पाहिजे की बाबा तिथं आपण सुरक्षित राहू शकतो, अशी काही लोकांची भावना आहे. आणि त्या लोकांना आपण न्याय देणं ही काळाची गरज आहे. आता आपल्या इथंच बेळगाववाले म्हणत आहेत की आम्हाला महाराष्ट्रात यायचं आहे. आपल्या इथली परिस्थिती बघा ना तुम्ही, बेळगाव कर्नाटक आणि महाराष्ट्रात आपल्या देशातली परिस्थिती इथं आपल्या सीमाभागावरती 100 किलोमीटर गेल्यावरती लोकं बोलत आहेत की आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचं आहे, इथं यांना एवढा त्रास होतो आहे. आज आपली तिकडं नेतृत्व गेली तर तिथं एकदम असा संघर्ष उभा राहतो आहे. बाहेरच्या देशात काही अशी लोकं राहिली असतील तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. त्याचा संबंध आणि बेरोजगारीचा संबंध आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून न जोडता बेरोजगारीला आपण दुसरा काय पर्याय निघतोय का त्याच्या सूचना आपण सरकारला दिल्या पाहिजेत. मानवतेचा विषय केला, कर्नाटकात सरकार भाजपचं आहे, केंद्रात सरकार भाजपचं आहे, तर देशातल्या देशात तिथं मराठी भाषिक आहेत, त्या मराठी भाषिकांच्यावर जर एवढे अत्याचार केले जात असतील तर मग मानवता नेमकी तिथं काय? नाही, या दृष्टिकोनातून सुद्धा आता भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व निश्चितपणे चांगला मार्ग काढेल. तिथंही संघर्ष जोरदार चालू आहे, आता म्हणजे अनेक वर्षापासूनचा चालू आहे, आणि कोर्टामध्ये तो मॅटर चालू आहे, त्याच्यावर काहीतरी चांगल्या पद्धतीचा तोडगा निघेल आणि तो निघावा यासाठी आम्ही सुद्धा सर्वजण प्रयत्नशील राहू. माझा एक साधा प्रश्न असा आहे की 2019 जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये अतिशय चांगली झुंज आपण दिली, कार्यकर्ते सगळे प्रयत्न करत होते, आम्हीही प्रयत्न करत होतो, कुठंतरी एक चांगलं चित्र दिसत होतं, पण नेमकं गणित चुकलं कुठं? म्हणजे 19 लोकसभेचं गणित नेमकं चुकलं कुठं? कारण पूर्ण जिल्ह्यात आपल्या कार्यकर्त्यांची मोठी पडी होती. हो, 1,00,000 मतं लोकांनी कमी दिली, गणित चुकलं. त्यामुळं निवडणुकीमध्ये जय पराजय फार महत्त्वाचा नसतो. निवडणुकीमध्ये काही निवडणुका कार्यकर्त्यांना लोकांना जनतेला ऊर्जा देऊन जातात, आणि लोकसभेची निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराला किंमत मिळवून देणारी होती. कारण सर्वसामान्य माणसाला लोकं विचारायला लागली की अरे बाबा तुमचं मतदान कोणाला देणार आहे, कारण लोकसभा झाली काय आली काय कोणाला कळत नव्हतं. जर त्या लोकसभेमध्ये
सर्वसामान्य गावातल्या माणसाला पुढार येऊन विचारायला लागले, हे तू मत कुणाला देणार आहे, तू द्यायला पाहिजे, आमच्याबरोबर यायला पाहिजे, आणि हे आपला विजय आहे. त्यामुळं निवडणुकीमध्ये जिंकलंच पाहिजे अशातला विषय नाही. अब्राहम लिंकन जवळजवळ 10 वेळा निवडणूक 11 वेळा निवडणुका हरले होते, आणि निवडणूक जिंकल्यानंतरच फार काय करता येतं असं मला तर वाटत नाही. निवडणूक हरल्यानंतर सुद्धा काही करता येतं, कारण मी अजून कुठलीच निवडणूक जिंकलो नाही, एवढ्या निवडणुका हरलो आहे. त्यामुळं तुम्ही तरी मला बोलावता, तरी तुम्ही कार्यक्रमाला बोलावता. आज महाराष्ट्रामधले अनेक कार्यकर्ते मला फोन करतात रोज की बाबा तुम्ही काय करणार आहे, काय निर्णय घेतला आहे, तुम्ही येत आहे का नाही येत, म्हणजे मी कुठं निवडून झालो नाही, आता तर माझं डिपॉझिट जप्त झालं आहे, आता तर मला बोलवायलाच नाही पाहिजे कुठं. म्हणजे राजकारणामध्ये डिपॉझिट जप्त झालेल्या कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रातला मीच एकमेव असेल की माझं डिपॉझिट जप्त झालं. आणि त्यामुळं असं काही राजकारणात नसतंय, पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, एक वेळ येईल की त्यावेळी आपल्याला सर्वसामान्य लोकांना न्याय देता येईल. जे जे कार्यकर्ते माझ्याबरोबर राहिलेले आहेत सगळे कार्यकर्ते मला माहीत आहेत. असं काय नाही की बाबा कार्यकर्ते गर्दी झाली माणसं विसरली असं काय नाही. प्रत्येक पहिल्या दिवशी मला आमदार करणार नाही अशा पद्धतीची लोकसभेची निवडणूक झाल्या, ज्या 3,234 लोकांनी मला मतदान दिलेलं आहे त्यांचा मी प्रचंड ऋणी आहे. आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी वेळात वेळ काढून एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, आणि गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत मनमोकळेपणाने आणि दिलखुलासपणे आजची मुलाखत पार पडली. त्यासोबतच वज्रधारीचे संपादक माननीय दत्तकुमार खंडागळे त्यांच्या माध्यमातून व वज्रधारीच्या माध्यमातून ही मुलाखत पार पडली, तसेच कोकण कडा हॉटेल या हॉटेलच्या ठिकाणी ही मुलाखत पार पडली, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद.